Mira, hasta aquí. ¿No vas a quedar bueno? Yo con una dice de alerta. Dale. Dale, dale. सारण पाटील बहुतेक नसतील आज असं वाटत. तक्ते सर आहेत. काय होत केलं बरं का कोर्स केलं बरं का कोर्स केलं मला सत्य सरांना गायत्री मॅडम सत्य सरांना कोर्स कराल कोर्स आवाज जातो एक वेळ माईक ऑन करून घ्यावा लागेल म्हणजे मीटिंग आणि नंतर तक्ते सर हॅन्डल कर हॅलो येतोय आवाज बरं आवाज येतोय का बरोबर आहे हा सर तुमचा आवाज येतोय तक्त सर हा ठीक आहे ओके हॅलो एक पाटील सर म्हटलं नमस्कार नमस्कार सर्व गुरुबंधूंना माझा सप्रेम नमस्कार. मी सारंग पाटील सोलापूर माय मराठी आणि इजी ऍप विद्यमाने हे आपलं सातवं पुष्प गुंपण्यासाठी सन्माननीय संतोष पाटील सर हे उपस्थित झालेले आहेत. आपण आजच्या सत्राची सुरुवात आपल्या प्रार्थनेनं करूया. आपण कोणीही आपला माईक सुरू करणार नाही इतपत आपण थोडीशी काळजी घ्यावी अशी पुन्हा एकदा आपणास नम्र विनंती करतो आणि प्रार्थनेला सुरुवात करतो. प्रार्थना
धन्यवाद धन्यवाद. आपण सर पाटील सर एक मिनिट पाटील सर. हा हॅलो. सेवक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड वर्गात उपस्थित झालेले त्यांचा नामोल्लेख करा. हो 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 नक्की नक्की. आता मी घेतलेला टिपून हा दुपारी टिपून घेतलेला आहे म्हटलं मी. हो हा आलेले आहेत ते आलेले आहेत त्यांचं स्वागत करा. हो हो आणि मग नंतर त्यांना 2 मिनिटं मत व्यक्त करायला संधी द्या. नक्की नक्की. नमो मंडळी जे असंख्याचे ते तारे. नमो मंडळी जे असंख्यात ते तारे. योगेश्वराच ते नेत्र सारे. मना हर्ष वाटे स्तुती गीत गाता. नमस्कार साष्टांग गुरुजन समर्था. नमस्कार साष्टांग गुरुजन समर्था. सन्मान्य पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री हरिश्चंद्र गायकवाड सर यांचे आपल्या माय मराठी अभ्यास सत्रासाठी इथं उपस्थिती नोंदवलेली आहे. त्यांनी कालही आले होते परंतु अपरिहार्य कारणानं किंवा टेक्निकली अडचणीमुळे ते आपणापासून दूर गेले होते. पण आज पुन्हा त्यांना आपण उपस्थित राहण्यासाठी विनंती केली आणि ते सन्माननीय उपस्थित राहिलेले आहेत. मी सन्माननीय हरिश्चंद्र गायकवाड सरांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय हरिश्चंद्र गायकवाड सर. गायत्री मॅडम तुम्ही तिकडून सुरू करा ते इकडून तर होत नाही ते काय अडचण नाही बघा. बाकी बांधवांनी कोणी माईक सुरू करायचे नाहीत. खरे सन्या. अरे यार काय अरे हो बाप बापा तुमच्या सर हँड रेज कराल का गायकवाड सर. थोडस इथं आपण उपस्थित असल्याबद्दल दिसत नाही. अण्णा इथं अण्णा ते उपस्थित हा आलेले उपस्थित आहेत. त्यांना हँड रेज केलं तर बरं होईल कारण खूप नावं असं गायकवाड नावांची आहेत. संख्या पण आपण फोन करतो त्यांना फोन करतो. फोन केला की आउट ऐकत असेल ना ते त्यांचं पण अनम्यूट असेल ना. अनम्यूट केलेलंच आहे त्यांना. आलेत बघा आले बघा आले. हा आलेत बघा ते गायकवाड सर आलेत. हा सर ठीक आहे सर ठीक आहे. आता मी हँडरेज केले त्या तिघांना इथं मी अनम्यूट केलेलं आहे. व्यक्त गायकवाड सर बोला. गायकवाड सर हॅलो. नमस्कार सर. नमस्कार. हा येतोय आवाज अण्णा. हो येतो येतो. नमस्कार. पुणे जिल्हा मुख्याध्यापक येतोय आवाज सगळ्यांना. येतो सर. हा येतो येतो. हॅलो. हा येतो ना. मराठी अध्यापक संघ. हा बोलतो सर. अण्णा बोलतो. पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघ अर्थात माय मराठी महाराष्ट्र यांच्या वतीनं गेले काही दिवस सुरू असलेलं मराठी अध्यापन तेही ऑनलाईन स्वरूपामध्ये आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं कशा प्रकारे महाराष्ट्रातल्या तमाम मराठी शिक्षकांना अध्यापन कसं करावं या संबंधीचं मार्गदर्शन गेल्या 7-8 दिवसांमध्ये सुरू आहे. प्रामुख्याने ज्यांनी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघ यांचा पाया रचला असे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय हनुमंत कुबडे सर. मराठी अध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष सचिव आणि तमाम महाराष्ट्रातील मराठी अध्यापक बंधू भगिनींनो निश्चितच आपला सुरू होणारा झालेला हा उपक्रम गेले 5-7 दिवस मी पाहतोय. उद्घाटन सोहळा पूर्ण 2.5 तास पाहिला. त्या ठिकाणी आलेले सगळ्या मान्यवरांची मत आणि आपलं उत्तम अशा प्रकारचं नियोजन
महाराष्ट्रातील ज्या अनेक विषय संघटना आहेत त्यामध्ये निश्चितपणे आपली संघटना ही विषयाप्रमाणे आणि नावाप्रमाणे अग्रभागी आहे. पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं खूप कौतुक आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, कारण एवढी मोठी संख्या ऑनलाईन आता सध्या अनेक ठिकाणी ऑनलाईन पण एवढा मोठा सहभाग असणारी ही कदाचित माझ्या माहितीप्रमाणे अनुभवाप्रमाणे महाराष्ट्रातला हा एकमेव उपक्रम असावा शिक्षण क्षेत्रातला. दीड हजारच्या आसपास लोक दररोज सहभागी होत आहेत आणि अत्यंत शिस्तबद्धपणे यामध्ये नसतो आणि प्रत्येकाची विचार प्रत्येक शब्द हा मनावर करून ठेवा अशा प्रकारचा आपल्या मार्गदर्शनातून प्राप्त होत असतो. उद्घाटन सोहळा अत्यंत ऑनलाईन उद्घाटन सोहळा अशा प्रकारे दिमाखदार होऊ शकतो हे मराठी अध्यापक संघानं त्या दिवशी निश्चितपणे दाखवून दिलं. आम्ही पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ असेल किंवा महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ असेल गेले 52 दिवस सलग सभा घेतोय, विश्रांत अशा प्रकारचं काम करतोय. अशाच स्वरूपाचं प्रामुख्याने काम आपल्या मराठी अध्यापक संघाचं सुरू आहे. काल मी काल थोडा अर्धा पाऊण तास होतो सुरू होता त्यातलं प्रेझेंटेशन सादरीकरण पाहिलं आणि खूप सुंदर अशा प्रकारचं प्रामुख्याने प्रत्येकाने जे तज्ज्ञ मार्गदर्शक आपण नियुक्त केलेत जळगावच्या मराठी अध्यापकापासून सुरुवात करून आपण तमाम महाराष्ट्रातले असे हिरे निवडून घेऊन त्यांच्याकडून महाराष्ट्रातल्या मराठी शिक्षकांना अशा प्रकारचं तंत्रस्नेही बनवण्याचं काम किंवा ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे आपण शिकू शकू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा हा जो कालखंड जो आहे तो 15 जूनचा शासन आदेश पारित झाला त्या अनुषंगानं आपण जे परिश्रम घेत आहात निश्चितपणे अशा प्रत्येक विषय संघटनांनी जर अशा प्रकारचे प्रयत्न केले तर येणारा हा भारतातला महाराष्ट्रातला सुवर्ण काळ असेल की तंत्रज्ञानाच्या साह्याने जेव्हा आपण शिकवतो तेव्हा दोन्ही पाहणं आणि ऐकणे या दोन्ही माध्यमातून जेव्हा आपलं अध्ययन प्रक्रियेसाठी प्रभावी आहे. सन्मान्य गायकवाड सरांना मी एक मिनिटासाठी आमच्या मुख्याध्यापक संघातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपलं कौतुक वेळोवेळी केलं आहे. सन्मान्य गायकवाड सरांना मी विनंती करतो. हॅलो, ऐकू येते सर? हा बोला सर. हा आपण आता प्रशासनानं आपणाशी काय हितगुज केलं तिथून आणखी एकदा बोला, आवाज पूर्ण कट झाला होता. बर बर बोलतो मी परत बोलतो. 15 जूनचा हा जो त्यानुसार ज्या शाळा आपल्याला सुरू करायच्या जे महाराष्ट्राकरता हा शासन आदेश आहे वास्तविक तो 15 मेच्या आसपास आपल्याला मिळायला हवा होता पण तो 15 जूनला दुपारी मिळाला आणि 15 जूनलाच महाराष्ट्रातलं नवीन शैक्षणिक वर्ष 2020-21 हे सुरू झालं आणि त्या अनुषंगाने ह्या जी आर मधल्या विविध बाबी जर आपण अभ्यासल्या त्यामध्ये प्रामुख्याने 9वी ते 12वीचे वर्ग आपल्याला 1 जुलैपासून सुरू करायचे आहेत आणि 6वी ते 8वीचे वर्ग 1 ऑगस्टपासून सुरू करायचे आहेत आणि 1वी ते 5वीचे वर्ग जे आहेत ते 1 सप्टेंबरपासून सुरू करायचे आहेत. आता हे सगळे अंदाज आहेत. जी आर मध्ये प्रामुख्याने जो उल्लेख केला गेलाय तो प्रत्येक शाळेमध्ये असणारी शाळा व्यवस्थापन समिती त्या समितीने आपले शालेय परिसर शालेय इमारत शालेय परिसरामध्ये असणारा कोरोनाचा प्रादुर्भाव यांचा अभ्यास करून आपण शाळा कधी सुरू करू शकू अशा प्रकारचा प्रामुख्याने निर्णय घ्यायचा आहे आणि त्या अनुषंगानं शाळेतली सुरक्षितता शाळेतली स्वच्छता शाळेचे आरोग्य या सगळ्या दृष्टीने जेव्हा आपण परिपूर्ण होऊ तेव्हाच आपण आपली शाळा सुरू करू शकू आणि हा प्रामुख्याने अधिकार महाराष्ट्र शासनानं प्रत्येक शाळेला दिलेला आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा शहरी असेल ग्रामीण असेल त्या एकाच वेळी सुरू होतील हे निश्चितपणे सांगता येत नाही. प्रत्येक स्थानिक परिस्थिती कशा प्रकारची आहे त्यानुसार त्याचा अभ्यास करून त्या शाळेनं त्या शाळे व्यवस्थापन समितीनं त्या शाळेच्या संस्थेनं त्या शाळेतल्या गावानं हा निर्णय घ्यायचा आहे असा हा जी आर आहे. आणि यामध्ये प्रामुख्याने
पुणे मुंबई सारखी शहरं असतील किंवा ज्या शहरामध्ये कंटेनमेंट झोन आहेत, कोरोनाचा प्रचंड मोठा प्रादुर्भाव आजही वाढतो आहे, अशा भागातल्या शाळा ज्या आहेत या शाळा सुरू कधी करणार या संबंधी निर्णय घेण्याचा अधिकार त्या त्या शहरातील महानगरपालिकेतील महापालिका आयुक्तांना दिलेला आहे. ग्रामीण भागातला सर्व अधिकार जो आहे तो प्रामुख्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. अशा प्रकारच्या बाबी ह्या नवीन शासन आदेशामध्ये आहेत. या शासन आदेशामध्ये परिशिष्टमध्ये हे सांगितलं गेलंय की प्रामुख्याने अभ्यासक्रम कमी होणार की नाही, आहे तसा राहणार, तर या संबंधीचे प्रामुख्याने 2020-21 अभ्यासक्रम आराखडा हा SCERT कडे लवकरच आपल्यापर्यंत मिळेल. काम त्याचं जोरदार चालू आहे. 10-15 दिवसांमध्ये कदाचित आपल्या हातामध्ये हा प्रत्येक इयत्तेचा अभ्यासक्रम आराखडा हा आपल्यापर्यंत पोहोचेल आणि त्यानुसार पुढील शैक्षणिक वार्षिक नियोजन आपल्याला करायचं आहे. धन्यवाद. प्रश्न असा आहे की शाळेमध्ये आरोग्यविषयक सुधारणा ज्या आहेत, निजंतुकरण करणं असेल, सॅनिटाईज करणं असेल, किंवा प्रत्येक विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये येईल त्या कोणकोणती काळजी घेणं आवश्यक आहे, या संबंधीच्या अनेक बाबींचा उहापोह या शासन आदेशामध्ये केलेला आहे. त्या शासन आदेशाचं सामूहिक वाचन आपण जर मुख वाचन आपल्या शालेय शिक्षकांच्या मीटिंगमध्ये केलं, ग्रामसभेमध्ये केलं किंवा शाळा व्यवस्थापन समितीमध्ये त्याचा बारकाईने अभ्यास जर केला तर आणि तरच आपण शाळा सुरू करू शकतो की नाही करू शकत या संबंधीचा निर्णय त्या त्या पातळीवर घ्यायचा आहे. शालेय वाहतूक असेल किंवा अन्य प्रश्न असतील त्या संबंधीचे उल्लेख अभ्यासाच्या GR मांडलेला आहे. शक्यतो पालकांनी आपली मुलं आपल्या स्वतःच्या वाहनातून जर शाळेमध्ये सोडली आणि परत नेली तर ते अधिक उत्तम होईल अशा प्रकारचा आदेश दिलेला आहे. आणि जर सार्वजनिक वाहतुकीमधून बस असेल, रिक्षा असेल, व्हॅन असतील यामधून जर विद्यार्थी शाळेमध्ये येणार असतील तर अशा घटकांची वाहतूक समिती शाळेमध्ये असते, त्यांनी एक मीटिंग घेऊन सविस्तर अहवाल तयार करून त्या योग्य त्या सूचना ज्या आहेत त्या चालकांना द्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या शाळेमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. कारण हा विषाणू दृश्य स्वरूपामध्ये आपल्या समोर हॅलो सर येत नाही, कुणाकडून कसं येईल केव्हा येईल. आपला आवाज कट होतो, आपला आवाज कट होतोय आणि आपण थोडस विषांतर होतोय आपल्या मराठी बांधवांसाठी. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, तुम्ही सांगितलं म्हणून मी बोलायला लागलो सर, तुम्ही सांगितलं म्हणून बोलायला लागलो. नाही नाही, नक्की नक्की कट झालं. आपण निश्चित आमच्यासाठी अनमोल मार्गदर्शन करत आहात हे आम्हाला क्रमप्राप्तच आहे. आपणास थोड्या मंडळ थोड्या मोठ्यांकडूनच हे आम्हाला GR वगैरे माहितीची अपडेट मिळणार आहे, हे आमच्यासाठी उपयोगीच आहे, निश्चित उपयोगी आहे. परंतु आपण थांबला होता तिथं, आवाज पूर्ण कट झाला होता आणि काही ऐकू न आल्यानं मी 5 संवाद मागे जा असं मला आपणास म्हणायचं होतं. आणि माय मराठी विभूते सर देखील आता उपस्थित झालेत आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य गायकवाड सरांनी आपलं मनोगत पुढे चालू ठेवावं. ठीक आहे सर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक ओके सर बोला सर. हॅलो सन्मान्य, धन्यवाद सर. पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आपल्या उपक्रमात शुभेच्छा, धन्यवाद. हॅलो हॅलो, हा सर आवाज येतोय मला, माझा आवाज येतोय. हॅलो, नाही कट होत होता सर आवाज, यासाठी मी तुम कट होतोय त्यामुळे म्हटलं की आपण कट होत होता आपला आवाज आणि या अगोदर ही दोनदा कट झाला. तुमचं मार्गदर्शन अप्रतिमच आहे, तर पुढे आपण ह्या विषयाशी निगडीत आणखी आपण मार्गदर्शन करावं असं विनंती करतोय. ठीक आहे सर, धन्यवाद. आता मी थांबतो, सरांना सुरू करायला लावा. तसं मला म्हणजे हे होणार नाही. हॅलो हॅलो हॅलो, तक्ते सर. ठीक आहे सर, धन्यवाद, सुरू करा सरांचं व्याख्यान. हॅलो गायकवाड सर, आवाज येतोय.
हा तुमचा आवाज मला येतोय सर, माझा आवाज येतोय का? हा सर. हा पाटील सर बोला. हॅलो. हा बोला. हा हा पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड सर यांनी आज आपल्या वर्गाला भेट दिली. तसं ते रोजच असतात, परंतु काल येऊनही तांत्रिक अडचणीमुळे ते आपले मनोगत व्यक्त करू शकले नाहीत. पण आज ते स्वतः आले, रोजच असतात, आज आले. आणि आपण त्यांना मी म्हटलं की बाबा येऊन जरा शुभेच्छा आमच्या वर्गाला द्या, तर ते इथं आले. आपल्या माय मराठीच्या या वर्गाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचं सर्वतोपरी सहकार्य माय मराठीला नेहमीच असतं, आणि गायकवाड सरांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ असेल तर मराठी अध्यापक संघ असेल, त्यांचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. गायकवाड सर आपल्या विनंतीला मान देऊन इथं आहे, योग्य याच्या आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघ नव्हे तर माय मराठी महाराष्ट्र संघाच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद सर. सन्माननीय अण्णा आपल्या ह्या माय मराठीचे प्रमुख आणि आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. मी व्यक्ती परिचयासाठी श्रीराम लांडगे सरांना, लांडगे सर जालना यांना विनंती करतो. त्यांनी संतोष पाटील सरांचा व्यक्ती परिचय द्यावा, त्याचबरोबर पाठाचे लेखक डॉक्टर सुनील विभूते सर यांचा देखील आपणच व्यक्ती परिचय देणार आहात. सन्माननीय श्रीराम लांडगे सर जालना. सर आपण हँड रेज करा, इथं दिसत नाही आपण. श्रीराम सर श्रीराम सर मी आपणास नम्र विनंती करतोय, आपण तिकडून माईक अनम्यूट करायचं आहे आणि आपण व्यक्ती परिचय द्यायचा आहे. हॅलो लांडगे सर आवाज येतोय? लांडगे सर मी आता 2-3 हे म्यूट केलेले अनम्यूट केलेले आहेत. आपण हा हँड रेज केलाय, मी त्यांना अनम्यूट केलेला आहे. कांचन म्हणून आहेत कोण? हॅलो हॅलो ग्रीन कलरचं ऍपल आहे, ग्रीन कलर. तर हँडरेज केलं तर खूप छान होईल, म्हणजे मला आपणास लगेच सुरू करता येईल. मी आता हँडरेज केलं होतं त्या कांचन मॅडमनी, मी त्यांना केले. हॅलो कसं काय होत आहे आज? हा सर हॅलो. टपटे सर. हॅलो हा टपटे सर. मी बोलतो, मी बोलतो. त्यांचं नाव मराठीत मराठीत बघितलं. हा येतोय मराठीत पण पाहिलं. आता हा मी केलं त्यांना. हा सरजी हा चालू केलं की उपस्थित आहेत. हा सर आवाज येतोय माझा? येतोय सर बोला. सारंग पाटील सर. हा येतोय.
येतो येतो सर. येतो ना. अच्छा पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघ पुणे आयोजित आंतरजाल उपक्रमामध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे हा उपक्रम पूर्ण महाराष्ट्रातील असणारे आपले शिक्षक बांधव दररोज 5 वाजता नियमितपणे पाहत आहेत आणि मान्यवरांच्या असणारी व्याख्यान अत्यंत आतुरतेनं ऐकत आहेत. आज या असणाऱ्या उपक्रमामध्ये काही मान्यवर उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांची नावं घेणं मला शक्य नाही, परंतु तरी सुद्धा मी त्यांचं स्वागत करतो. आणि असं म्हटलं जातं की कोणताही उपक्रम या उपक्रमाची व्याप्ती आणि त्याचबरोबर तो यशस्वी पार पाडणं यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात, परंतु जर आपण मनात आणलं तर तो कार्यक्रम आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडू शकतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघ असं सांगता येईल. संत तुकारामांच्या असणाऱ्या एका रचनेमध्ये एक भाग या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं विशेष करून आपण आपल्याला सांगता येईल. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे जीवनात कोणतीही गोष्ट ही अशक्य नसते, योग्य नियोजन आणि त्याला प्रयत्नाची जोड दिली तर ती गोष्ट आपण सहज शक्य करू शकतो हे या साऱ्या अध्यापक संघानं आपल्याला काय केलं दाखवून दिलेलं आहे. त्याचबरोबर एखादा विचार मनात आणला की तो पूर्णत्वास गेलाच पाहिजे असा विचार रुजणारा हा मराठी अध्यापक संघ आहे. माय मराठी महाराष्ट्र संघ निर्मित ऑनलाईन पाठ हा उपक्रम अतिशय सुंदर आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने राबवला जात आहे. या उपक्रम यशस्वीतेसाठी अनेक मान्यवर सतत प्रयत्नशील असतात आणि आपला सारा अमूल्य वेळही या ठिकाणी देतात. उपक्रमामध्ये आवर्जून काही व्यक्तींचा उल्लेख या ठिकाणी मला करावासा वाटतो. तो म्हणजे आमचे आदरणीय श्री हनुमंत कुबडे सर, आम्ही अण्णा त्यांना म्हणतो, मराठी विश्वस्त अध्यापक संघ पुणे जिल्हा, हे या कार्यक्रमासाठी अविरत कार्य करताना दिसतात, कष्ट घेतात. त्याचबरोबर योग्य त्या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात आणि सतत या कार्यक्रमाला ते उपस्थित असतात. त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे असणारे माननीय श्री यशवंत बेंद्रे सर, सचिव माननीय श्री अशोक तक्ते सर, संजय गवांडे सर आणि या तंत्रज्ञानाची धुरा सांभाळणारे माननीय श्री भुतडा सर आणि सारंग पाटील सर, याबरोबरच अन्य सभासद ही या ठिकाणी प्रयत्नशील असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या सर्वांच्या योगातून हा सुंदर अशा प्रकारचा उपक्रम आज पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या शिक्षक बांधवांसाठी या ठिकाणी काय झाला हा उपलब्ध झालेला आपल्याला दिसून येतो. असं म्हटलं जातं की प्रस्तावना करणारे आणि प्रास्ताविक करणारे निवेदक यांनी अधिक वेळ घेऊ नये, कारण तो वेळ जर आपण वक्त्यांना दिला तर आपल्याला अधिक त्यांना ऐकता येईल. परंतु या कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे जे वक्ते आहेत या वक्त्यांचा असणारा नामोल्लेख करणं किंवा त्यांच्या कार्याचा गौरव करणं हे ओघानच येतं. म्हणून आजच्या या आपल्या उपक्रमामध्ये सहभागी असणारे व आपल्या बरोबर संवाद साधण्यासाठी उपलब्ध असणारे धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून माननीय श्री संतोष पाटील सर हे आज आपला अमूल्य वेळ आपल्याला या ठिकाणी देणार आहेत. त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. ते आपल्याला इयत्ता 10वीच्या कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील गद्य पाठ 18 निर्णय या पाठाचं आपल्याला काय करणार आहेत सविस्तर विवेचन करणार आहेत. त्याचबरोबर मला या ठिकाणी सांगताना अतिशय आनंद होत आहे की आपल्या या असणाऱ्या उपक्रमामध्ये
याच पाठाचे असणारे लेखक माननीय श्री सुनील विभूते सर हे स्वतःही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्यांच्याविषयी अधिक काय बोलावं तर आपल्या असणाऱ्या शब्दांच्या माध्यमातून ते आपल्याला या पाठाच्या संदर्भामध्ये विवेचन करणार आहेतच, आपल्याशी संवाद साधणारच आहेत. त्यामुळे प्रथमतः मी काय करतो, त्यांचं या शब्द सुमनाने या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आजचे असणारे प्रमुख वक्ते यांचा असणारा परिचय करून देणं मी या ठिकाणी योग्य समजतो. साधारणपणे या ठिकाणी ह्या उपक्रमाचं असणार हे पुष्प गुंफताना माननीय श्री संतोष पाटील सर यांचा आणि माझा नेहमीच फोन संपर्क होत असतो, यानं त्या गोष्टीवर नेहमी चर्चा होत असते. त्यामुळे त्यांचा असणारा परिचय माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांना करून देणं हेही मी उचित समजत नाही, पण तरीही त्यांच्या कार्याचा उल्लेख होणं महत्वाचं आहे. त्यामुळं त्यांचा असणारा परिचय, नाव संतोष पाटील सर, त्याचबरोबर त्यांचं असणारं शिक्षण एम ए मराठी, एम ए इतिहास, मराठी विषयात ते नेट उत्तीर्ण आहेत, बीएड ही व्यावसायिक पदवी त्यांनी घेतलेली आहे, आणि कार्यरत असणारी शाळा आर सी पटेल माध्यमिक विद्यालय बाभळच, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे, आणि गेल्या 18 वर्षापासून या ठिकाणी ते अध्यापनाचं कार्य करताना दिसतात. त्याचबरोबर पीएचडी साठी आवश्यक असणारी जी पात्रता परीक्षा आहे तिला पेट असं म्हटलं जातं, 2017 साली त्यांनी उत्तीर्ण केली आहे, आणि सध्या ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये मराठी विज्ञान कथेत डॉक्टर संजय ढोले यांचे योगदान या विषयावर पीएचडी करत आहेत. त्याचबरोबर इतर क्षेत्रातही ते आपला सराह अमूल्य वेळ त्या ठिकाणी देताना दिसून येतात. अनेक शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामध्ये ते सहभागी होत असतात. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय चर्चा सत्रांमध्ये त्यांचा सहभाग असतो. अनेक ठिकाणी आपले असणारे शोध निबंध त्यांनी काय केलेत, सादर केलेले आहेत. शासकीय स्तरांवर विविध विभागांमार्फत आयोजित विविध स्पर्धा असतात, या स्पर्धेचं सुद्धा त्यांनी परीक्षक म्हणून त्या ठिकाणी स्थान भूषवलेलं आहे, त्यामध्ये त्यांचं योगदान आहे. त्याचबरोबर जिल्हा असेल, तालुका असेल, वेगवेगळी प्रशिक्षण असतील या ठिकाणी सुद्धा ते प्रशिक्षणार्थी, त्याचबरोबर प्रशिक्षक म्हणून त्या ठिकाणी त्यांनी प्रशिक्षण देणारे अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी काय केली त्यांनी, ही योग्य प्रकारे वठवलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर अनेक क्षेत्रातील असणारे पुरस्कारही त्यांना या ठिकाणी मिळालेले आहेत. काही पुरस्कारांचा या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करतो, तो म्हणजे संत गाडगेबाबा ग्रामस्थ ग्राम स्वच्छता अभियान उत्कृष्ट प्रसार पुरस्कार 2005 साली त्यांना मिळालेला आहे. या पुरस्काराचं असणारं स्वरूप म्हणजे मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख 5,000 रुपये. त्याचबरोबर महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रसार व प्रचारार्थ पुरस्कार त्यांना मिळालाय 2007 सालीचा, त्यामध्ये सुद्धा मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख 15,000 रुपये असं त्या असणाऱ्या सन्मानाचं स्वरूप होतं. साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार 2020 साली त्यांना मिळालेला आहे. मुख्याध्यापक संघ आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत पदव्युत्तर गटात राज्यात त्यांनी प्रथम क्रमांक मिळाला आहे. 2005 साली ही असणारी निबंध स्पर्धा आयोजित केली होती, त्यामध्ये त्यांनी घवघवीत यश मिळालेलं आहे. त्याचबरोबर अनेक वृत्तपत्र आहेत, या वृत्तपत्रांमध्ये सुद्धा ते वेळोवेळी लेखन करताना आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये दैनिक गावकरी 2000 ते 2010 पर्यंतच्या कालखंडामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यानंतर दैनिक पुण्यनगरी या असणाऱ्या वृत्तपत्रामध्ये 2011 सालापासून तर ते आज तागायत विविध विषयावर लेखन करताना दिसतात. प्रामुख्याने गाव विकासाच्या ज्या काही विकासाचे जे काही लेख आहेत हे लेख या ठिकाणी ते लिहिताना दिसतात. त्यांचा सारा छंद विशेष म्हणजे मराठी व्याकरणाचा अभ्यास, त्याचबरोबर पुस्तक परीक्षण, त्यावरच असणारे परीक्षण म्हणजे लेखन, सूत्र संचालन करणे
आणि वाचनाचा मात्र त्यांना खूप छंद आहे. असे बहुआयामी अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आज आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. अशा या थोर व्यक्तीला आपण आज करणार आहोत, ऐकणार आहोत. त्यामुळं मराठी अध्यापक संघ पुणेतर्फे मी त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि त्याचबरोबर माझ्या असर या शब्दांना मी पूर्ण विराम देतो. कार्यक्रमाचे पुढील सूत्र मान्यवराकडे. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. आताच आपण त्यांचा व्यक्ती परिचय अप्रतिम असा व्यक्ती परिचय दिलेला आहे. मी सन्मान्य संतोष पाटील सरांना विनंती करतो आपण पाठात सुरुवात करावी. मी स्क्रीन शेअरिंग इकडून करत आहे. आपण पाठात सुरुवात करावी. सन्मान्य संतोष पाटील सर, श्रीपूर सर्वांना सप्रेम नमस्कार. आवाज येतोय पाटील सर? हा येतोय सर. हॅलो. हा, आजच्या या माय मराठी महाराष्ट्र संघाच्या आंतरजाल उपक्रमा अंतर्गत आयोजित केलेलं हे 6वे सत्र, हे पुष्प मला गुंफण्याचं या ठिकाणी आज संधी दिली. या उपक्रमाचे आदरयू अण्णासाहेब हनुमंतराव कुबडे सर, त्यांच्यासोबत काम करणारी सर्व पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघाचे सर्व समूह सदस्य विश्वस्त, आणि या उपक्रमाची धुरा सांभाळणारे आदरणीय तक्ते सर, बेंद्रे सर, दहीपडे सर, आणि सर्वच गणमान्य व्यक्ती हो. जयाचिया केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. ज्यांच्या जीवनामध्ये गुरुत्व आलेलं असतं अशा या महान गुरुच्या आज संजीवन समाधी दिवस, संत निवृत्तीनाथ महाराज यांचा आज संजीवन दिवस, या निमित्ताने अलंकापुरीतील ज्ञान आदरयू माय माऊली संत ज्ञानेश्वर यांचे आशीर्वाद मला प्राप्त झालेला आहे. तसं तर पुणे आणि माझं फार नातं जवळचं आहे, कारण माझ्या जीवनाला जे दोन भाग आलेत, एम ए पर्यंतचं शिक्षण धुळे जिल्ह्यामध्ये, त्याच्यानंतर बी एड ला बारामती येथे, असे दोन जीवनाचे भाग करणारा हा बारामतीचा माझा अनुभव, ज्यांनी मला घडवलं, ज्या बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान बी एड कॉलेजनं मला या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये परिपूर्ण करण्यासाठी माणसाला काय व्हावं लागतं याची मला जाणीव करून दिली. त्या सर्व बारामतीच्या आणि पुणे जिल्ह्याच्या पावनभूमीला वंदन करतो. शिक्षण म्हणजे वर्तन बदल, मुलांमध्ये बदल घडवून आणून विद्यार्थ्यांचे जीवन संस्कारक्षम करण्यासाठी, फुलविण्यासाठी आपण सर्व शिक्षक जन प्रयत्नशील असतो. आणि अशा या शिक्षकांच्या समृद्धी विद्यार्थ्यांच्या विकास करण्याचा हा उपक्रम आज मी या शतशेतून संवाद घडून आणू आपल्याशी बोलणार आहे. ही संधी मला ज्यांनी उपलब्ध करून दिली असे अण्णा कुबडे अण्णा तक्ते सह सर्व परिवाराचे मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि आजचं जे अध्यापन आणि अध्ययन आहे ते वेगळ्या वडनावर आहे. शिक्षकाचे कौशल्य आणि विद्यार्थ्यांची क्षमता यांचा विकास करून आपण या ठिकाणी ज्ञान रचनावादी पद्धतीने ही विज्ञान कथा आपण कशी शिकणार आहोत किंवा त्याचं आपल्याला कशा प्रकारे मार्गदर्शन करता येईल मुलांना, याच्या संदर्भात मी या कथेचे लेखक आदरणीय विभूते सर यांच्याशी मी नेहमीच संपर्कामध्ये असतो. आदरणीय विभूते सर, महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी हे उपक्रम सुरू आहेत त्या त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. लेखकाच्या प्रतिभेतून साकारलेलं हे अनमोल शिल्प म्हणजे विज्ञान कथा निर्णय, ज्या हेतूने ही कथा लिहिली गेली आहे तो हेतू शिक्षकांकडून विद्यार्थ्यांबरोबर बरोबर पोहोचतोय की नाही याची खातरजमा करण्यासाठी सर उपस्थित असतात.
मी सरांचंही या उपक्रमामध्ये स्वागत करतो. विज्ञान कथा खर तर हा एक सामासिक शब्द आहे. विज्ञान ज्याच्यामध्ये असतं अशी कथा, म्हणजे आपल्याला कथा माहिती आहे, कमीत कमी पात्र एखादा घटना प्रसंग घेऊन संस्कार करणारी जी काही गोष्ट असते तिला आपण कथा म्हणतो, आणि ज्या कथेमध्ये विज्ञान भरलेलं असतं अशा कथेला विज्ञान कथा असे म्हणतात. विज्ञान कथा ह्या दोन प्रकारच्या लिहिल्या जातात, एक हार्ड फिक्शन आणि एक सॉफ्ट फिक्शन. प्रस्तुत जी विज्ञान कथा आहे ही सौम्य विज्ञान कथा आहे, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विचार करणारी ही कथा आहे. मित्रांनो, या कथेचा मुख्य विषय आहे रोबोटिक तंत्रज्ञान. रोबोटिक तंत्रज्ञान घेऊन ही कथा लिहिली गेली आहे, कारण यंत्र मानव हा तुमच्या आमच्या सर्वांच्या कुतूहलाचा विषय आहे. विज्ञान तंत्रज्ञान हा मानवी जीवनाला व्यापून राहिलेला अविभाज्य भाग आहे, तरीही वैज्ञानिक दृष्टिकोनातून आज समाजामध्ये प्रचंड अभाव दिसून येतो. घरामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण पंख्याखाली बसून गार हवेचा आनंद घेत आहोत. ज्या तंत्रज्ञानाच्या साह्याने आपण सबंध महाराष्ट्रातून एकमेकांशी या ठिकाणी संवाद साधत आहोत, तरीही समाजामध्ये आंधळा विज्ञानवाद जोपासला जातो आहे. मग अशा प्रकारच्या विज्ञान कथा या शालेय अभ्यासक्रमामध्ये लावण्यामागची जी भूमिका असते की वैज्ञानिक शोधामध्ये अग्रेसर देशांची गुलामी टाकायची असेल तर हा समाज विज्ञानाभिमुख झाला पाहिजे, विज्ञाना सन्मुख झाला पाहिजे असं वाटतं. कारण की वास्तव स्थितीमध्ये चीन आणि भारत यांच्या युद्धजन्य स्थितीमध्ये एखाद्याचं जर मोबाईल नादुरुस्त झाला असेल तर त्याला दुरुस्त करायला आपल्याला तंत्रज्ञान किंवा जी साधनं आहेत ती साधनं आपल्याकडे उपलब्ध नाहीत. आपल्याला चीन या देशावरती अवलंबून राहावं लागतं. आहेत तर चीनचं साधन 1500 रुपयामध्ये असतं आणि आपलं जे साधन असतं ते 5000 रुपयाचं असतं, आणि म्हणून या ठिकाणी मोबाईल दुरुस्तीसाठी थांबावं लागतं. ही सुद्धा एक गुलामगिरी आहे. मग अशा सर्व क्षेत्रामध्ये भारताचं पुढारलेपण यावं म्हणून विज्ञान दृष्टिकोनातून असाही विचार करता येऊ शकतो. विद्यार्थ्यांमध्ये विचार प्रवर्तक वृत्ती निर्माण करण्यासाठी अशा आपल्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अनुषंगाने अभ्यासक्रमाची निर्मिती केली गेली. आणि म्हणून आपल्याला ही कथा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायची असेल तर ज्ञानरचनावादाशिवाय आपल्याला पर्याय नाही. मग ज्ञानरचनावाद म्हणजे काय मित्रांनो? तर पूर्वानुभवाच्या आधारे ज्ञानाची निर्मिती केली जाते. ज्यावेळेस विद्यार्थी क्रियाशील असतील त्यावेळेस ते आपल्या ज्ञानाची निर्मिती करत असतात. मग विद्यार्थ्यांना नवीन माहिती ही पूर्वज्ञानाशी जुळणारी असेल आणि पूर्वज्ञानावर आधारित पुस्तकातील जे काही पाठ असतात त्यांची सांगड घालून एका नव्या ज्ञानाची निर्मिती विद्यार्थी करत असतो. सर्वप्रथम सर्व शिक्षक बांधवांनी आपल्या मनातून किंवा विचारातून एक गोष्ट काढून टाकायची आहे की मी विद्यार्थ्यांना शिकवतो. शिकवतो आणि शिकणे या दोन गोष्टी आता परस्पर विरोधात आहेत. विद्यार्थी हा शिकतो, स्वतः शिकतो, आपण त्या ठिकाणी फक्त त्याला सहाय्यभूत मार्गदर्शन करत असतो. आणि म्हणून विद्यार्थ्यांची आपल्या अध्यापनामध्ये जेवढी आंतरक्रिया वाढेल तेवढ्या ज्ञान निर्मितीला फायदा होत असतो. आणि म्हणून सांस्कृतिक सामाजिक अंगाने म्हणा वैज्ञानिक अंगाने म्हणा आपण सर्व शिक्षकांनी या आंतरक्रियांवरती भर दिली पाहिजे. मग ही जी प्रस्तुत कथा आहे या कथेचं आपल्याला ज्ञान रचनावादी विचारातून याचं अध्यापन करायचं असेल तर आपल्याला अध्यापनापूर्वी दोन गोष्टी कराव्या लागतील. पहिली गोष्ट आहे मुलांसाठी पूर्वतयारी करणे. मुलांना पूर्वज्ञान काय आहे सर तुम्ही काय त्यांना देणार? आपण मागच्या वर्षी इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना यंत्रांनी केलं बंड या विज्ञान कथेच्या, पण ती एक स्वप्नाची विज्ञान कथा होती, स्वप्नातील होती, कारण त्या कथा संग्रहाचे नावच होतं दीपकची स्वप्न नगरी.
मग विद्यार्थ्यांना आपण ते यंत्रांनी केलं बंड या कथेचा विचार करायला लावायचा. दुसरी गोष्ट, रोबो चित्रपट आलेला होता रजनीकांतचा, शक्य असल्यास विद्यार्थ्यांना तो चित्रपट पाहायला सांगायचा. त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये अशा विविध प्रकारच्या वस्तू वापरतो, मोबाईल आहे, मिक्सर आहे, अशा विविध प्रकारच्या वस्तूंची विद्यार्थ्यांना यादी करायला सांगायची. आणि शक्य झाल्यास प्रत्येकाकडे, आता बहुतेकांकडे या ठिकाणी मोबाईल आहेत, आंतरजालावरती रोबोची माहिती शोधायला जर सांगितली तर विद्यार्थी ते आवडीने करतात, कारण विद्यार्थ्यांच्या जवळचा कोणता सोबती असेल तर तो म्हणजे मोबाईल आहे. आणि या भ्रमणध्वनीच्या साह्याने विद्यार्थी, रोबो हा त्यांचा आवडीचा विषय असतो, जिज्ञासाचा विषय असतो, तर तो त्यांनी करायला हवा. अशी जर आपण विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यापूर्वी जे काही सांगितलं तर विद्यार्थी आवर्जून करत असतात. हे झालं विद्यार्थ्यांची तयारी. त्याच्यानंतर मग आपल्या अध्यापक बांधवांनी कोणती तयारी केली पाहिजे, तर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी जी माहिती गोळा करणार आहोत त्याच्याच बरोबर आपल्यालाही अध्यापन पूर्व तयारी करायची आहे की आपल्याला विज्ञान कथा संकल्पना समजून घ्यायची आहे. मी मगाशी म्हटलं, सोपी व्याख्या सांगितलं मी, विज्ञानाच्या सहाय्य घेऊन जी लिहिली जाते ती विज्ञान कथा. मग या ठिकाणी आपल्याला एका विशिष्ट अशा प्रकारच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या मानवी जीवनावर होणारा जो काही परिणाम असतो, हा परिणाम ज्या कथेतून सांगितला जातो त्या कथेला विज्ञान कथा असे म्हणतात. मग याच्यातलं जर विज्ञान काढून घेतलं तर ते कथा कोसळते. आणि म्हणून आपण सर्वांनी विज्ञान कथेतील जे कथा मूल्य आहे आणि जे तिथलं मानवी जीवन आहे यांची सांगड या विज्ञान कथेमध्ये सांगितलेली असते. आणि म्हणून आपण सर्वांनी विज्ञान कथेचा थोडाफार इतिहास, आपण जर युट्यूबला किंवा गुगल सर्चला जर आपण विज्ञान कथा अशा प्रकारचे शब्द टाईप करून टाकला तर आपल्याला विज्ञान कथेचे एक विकिपीडिया आपल्या समोर ओपन होते आणि त्याच्यामुळे आपल्याला विज्ञान कथेची माहिती समोर येत असते. शिक्षकांनीही विज्ञान कथा संकल्पना समजून घेतल्यानंतर त्याचे प्रकार समजून घेतले पाहिजेत की विज्ञान कथा ही सौम्य आणि कठीण अशा दोन प्रकारामध्ये लिहिली जात असते. आता हे आपण का करायचे आहे, कारण आपल्याला विज्ञान कथेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे आहे. आपल्याला त्याच्यानंतर विज्ञान कथेचा जो हेतू आहे तो समजून घ्यायचा आहे. काय हेतू आहे विज्ञान कथेचा, की कथेतील पात्र कोण आहेत, कथेचे रचनातंत्र कसं आहे, कथा मूळ कथा कशी आहे ती आपल्याला वाचून घ्यायची आहे. आणि ते वाचन केल्यानंतर, कारण या ठिकाणी लेखक महोदय उपस्थित आहेत, मुळातच ही जी निर्णय नावाची जी विज्ञान कथा आहे या विज्ञान कथेमध्ये जवळजवळ 6 प्रसंग या ठिकाणी लेखकांनी चित्रित केलेले आहेत. पैकी आपल्याला या कथेत फक्त एकाच प्रसंगाची माहिती दिलेली आहे की जे उपवर जे मुलं आहेत, जे कुमार मुलं आहेत, ज्या मुली आहेत त्यांच्यावरती विज्ञानाचा संस्कार करणार आहे. आणि या विज्ञानाची जी दुसरी बाजू आहे ती गडद करून या ठिकाणी लेखक आपल्याला सांगतात. म्हणून या कथेचा जो हेतू आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यानंतर कथा ज्या गाभा घटकांना स्पर्श करते आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, बुद्धी भावना कृती यांचा समन्वय असेल, दुर्बल घटकांचं समायोजन असेल, अशा 3 ते 4 गाभा घटकांना ही कथा स्पर्श करते ते आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर कथेतून साकारणारी जी काही जीवन मूल्य आहेत त्या जीवन मूल्यांचाही आपण अभ्यास केला पाहिजे. ते जीवन मूल्य म्हणजे स्वच्छ जाणीव असेल, समस्या निराकरण असेल, सहानुभूती असेल, निर्णय क्षमता असेल, भावनांचं समायोजन असेल आणि समय सूचकता ही सर्वात महत्वाचं जे मूल्य आहे ते आपल्याला विद्यार्थ्यांच्या आधी समजून घेणं गरजेचं आहे की या मूल्यांचं या ठिकाणी प्रकटीकरण कथेच्या द्वारे कसं होतं हे शिक्षकाने आधी समजून घेतलं पाहिजे. कथेतून प्रकट होणारी संविधानिक व मानवी मूल्यांचा, राष्ट्रीय मूल्यांचाही आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. कथेतून दिलेला जो संदेश आहे की सर्वात महत्वाचं की मनुष्य आणि मनुष्याचे मनुष्यपण जे आहे, सद्भावना माणसाला जागवणाऱ्या असतात, माणूस हा माणूस असतो, यंत्र हे यंत्र असतं,
या गोष्टी आपण जर समजून घेतल्या तर निश्चितच आपल्याला या पाठाच्या ज्ञान रचनावादी दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी आपल्याला संधी मिळणार आहे. विज्ञान कथा, कथेतील विज्ञान, कथेचे प्रकार हे आपल्याला समजून घेतले पाहिजेत. यंत्र मानव हा या कथेचा मूळ आधार आहे. आता विज्ञान कथेची शास्त्रीय व्याख्या जर आपल्याला सांगितली, विज्ञान कथा म्हणजे काय, तर विज्ञान कथा म्हणजे विज्ञानामुळे निर्माण झालेले जे प्रश्न असतात त्या प्रश्नांना माणसं सामोरी कशी जातात ही सांगणारी कथा म्हणजे विज्ञान कथा होय. आजच्या आणि उद्याच्या विज्ञानाच्या पर्यावरणात घेतलेला मानवी नाते संबंधाचा आणि अस्तित्वाचा सृजनात्मक जो आविष्कार असतो त्याला विज्ञान कथा असे म्हणतात. मग ह्या विज्ञान कथा ज्या असतात त्यांची जर आपण विचार केला की विज्ञान कथेमध्ये जे विज्ञान असतं मित्रांनो ते विज्ञान वास्तव असतं. या विज्ञान कथेच्या द्वारे लेखक हा आपल्या कल्पनेने भविष्यामध्ये 25 वर्षापूर्वीचे भविष्य, 50 वर्ष, 200 वर्ष, काही काही सायन्स फिक्शन्स मध्ये 300-400 वर्ष पुढे लेखक विचार करतात. आणि असा विचार ज्या वेळेस काही दिवसांनी वास्तवामध्ये येतो तर तो मात्र आपल्याला लेखकाच्या या विचार क्षमतेच्या बाबतीत विचार करायला लावतो. उदाहरणार्थ म्हटलं की पाश्चात्य ज्या विज्ञान कथा आहेत त्याच्यामध्ये जूल व्हर्नने 1883 मध्ये चंद्रावरची स्वारी विधी केव्हा लिहिली मित्रांनो, 1883 मध्ये. मग ही विज्ञान कथा 1883 मध्ये लिहिली गेली आणि त्याच्यानंतर 1969 मध्ये चंद्रावरती मानवाचं पाऊल ठेवलं गेलं, चंद्रयान नील आर्मस्ट्रॉंगने पाय ठेवला. आता हे विज्ञान कथेतलं विज्ञानाचा विचार करून लेखक वास्तवाच्या मर्यादा लक्षात घेऊन हे विज्ञान मांडतो आणि त्याच्या आधारे भविष्यामध्ये मानवी जीवन कसं असणार आहे त्याचा विचार मांडताना विज्ञानाच्या दोन्ही बाजू, एक सकारात्मक आणि एक नकारात्मक, एक संहारक आणि एक विधायक, अशा दोन्ही बाजू आपल्या समोर लेखक मांडत असतात. आणि म्हणून हा जो विज्ञानाच्या पर्यावरणामध्ये घेतलेला लेखकाच्या जो कल्पनेची भरारी असते त्याच्यातून मात्र विज्ञान कथा वास्तवाच्या अतिजवळ, जवळची, काही अंतरावरची, काही कल्पित, काही असंभव, काही संभवनीय, अशा पातळीवरच्या विज्ञान कथा ह्या लेखकांच्या प्रतिभेतून लिहिल्या जात असतात. आपल्याला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे. विद्यार्थी मित्र, शिक्षक बांधवांनो आणि मित्रांनो, आपल्याला 1998 मध्ये डॉक्टर संजय ढवले यांनी झेप नावाची एक विज्ञान कथा लिहिली. त्या झेप या विज्ञान कथेमध्ये एक मिथकाचा वापर केलेला आहे. ते मिथक म्हणजे काय की अंजनी सूत हनुमान, या हनुमंताला भूक लागते आणि म्हणून तो सूर्याकडे ते फड समजून झेपावतो. आता हे झाला मिथक. बऱ्याच वेळेस आपण कवितांमध्ये, कथेंमध्ये या मिथकांचा वापर केलेला असतो. मग गुरु जेव्हा ही कथा आपल्यातील शिकवतात त्या वर्गातला एक मुलगा ज्याच्या शाळेमध्ये दुसराच दिवस असतो तो विद्यार्थी त्या गुरुजींना विचारतो, गुरुजी हे खरं आहे का, हनुमान झेपावतो का, म्हणे मग तुला काय खोटं वाटतं का काय. गुरुजी त्याच्यावर रागावतात, बर गुरुजी हे खरं आहे, मग मी पण जाऊ शकतो का. अरे तू कसला जाणार, त्याचा अपमान करतात गुरुजी. अशी प्रतिभा त्या ठिकाणी जर खोडली जात असेल तर विद्यार्थी विचार करत नाही. तरीही तो विद्यार्थी पेटून उठला, तो गुरुजीला सांगतो, गुरुजी मला जायचं आहे सूर्याकडे, मी झेपावणार. त्या मिथकाचा वापर करून मग हा या कथेतला जो नायक आहे तो नायक मोठा होऊन तशा प्रकारच्या भौतिक शास्त्रामध्ये त्या ठिकाणी अभ्यास पूर्ण करतो, संशोधक होतो, तेथील वातावरणाचा अभ्यास करतो आणि ते यान सूर्याकडे झेपावतं अशी ती झेप नावाची कथा आहे. या कथेचा वापर ज्या वेळेस सायन्स जनरल नावाच्या एका नियतकालिकामध्ये ही कथा भाषांतरित झाली आणि 2012 मध्ये
या कथेचा आधार घेऊन अमेरिकेने सूर्याकडे एक आपलं यान पाठवलं, सूर्ययान मोहीम त्यांनी राबवली. हे असतं कथेची उपयोगिता. मग आपल्याला या गोष्टींचा विचार करताना या कथेमध्ये काय आहे, यंत्रमानव. विज्ञान कथांचा आपण धावता आढावा घेतला पाहिजे, दोन तीन विज्ञान कथा वाचल्या पाहिजे. जाऊ देत, आपल्याकडे भरपूर कामं असतात, निवडणुका असतात, हे असतात, किंवा भरपूर कामं असतात. आपल्याला गेल्या अभ्यासक्रमामध्ये मित्र मानवाच्या सुबोध जावडेकर यांची एक कथा होती, प्रियाल सिमंतिनी आणि तो रोबो अधिकारी. तर ती कथा पुन्हा एकदा आपण वाचून घेतली पाहिजे. गेल्या वर्षी आपल्याला यंत्र मानवाची कथा होती. तर या सगळ्या कथांचा विचार केला तर त्याच्यामध्ये यंत्रमानवाला भावना दाखवलेल्या आहे. निरंजन घाटे यांच्या जवळजवळ 45 कथा यंत्रमानवावर आहेत. डॉक्टर सुनील विभूते सर या ठिकाणी आहेत, त्यांच्याच या विस्मयकारी विज्ञान कथा या कथासंग्रहामध्ये एक निर्णय आणि प्रतिबिंब नावाची एक दुसरी विज्ञान कथा आहे, त्या ठिकाणी दुसरी विज्ञान कथा आहे. आणि त्या विज्ञान कथेमध्ये त्यांनी विज्ञान कथेत यंत्रमानवाला भावना असल्याचे दाखवलेलं आहे. रेखा बैजल यांची मम्मी रोबो नावाची एक विज्ञान कथा आहे, आई आणि बाळाचं एक नातं त्या ठिकाणी त्या गुंफतात. त्याचबरोबर बाळ फोंडकेच्या मनोज नावाची एक कथा आहे, त्याच्यामध्ये शास्त्रज्ञांच्या आई वडिलांशी यंत्रमानव कसा वागतो त्याची ती कथा आहे. परंतु या सर्व यंत्र मानवांच्या कथांना डॉक्टर संजय ढोल डॉक्टर सुनील विभूते सर यांनी मात्र आपल्या बुद्धीला चालना देऊन विवेकाने बुद्धी या यंत्र मानवाला कधीही भावना चैतन्य निर्माण करता येऊ शकत नाही. आणि म्हणून निर्णय ही एक परिपूर्ण कथा आहे. यंत्र ते यंत्र असतं, मानव तो मानव असतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये एक जिज्ञासू वृत्ती की असा विचार करता येऊ शकतो, या हेतूने ही विज्ञान कथा कदाचित आपल्या अभ्यासक्रम मंडळाने विद्यार्थ्यांसाठी लावली असेल. आणि म्हणून या कथेमध्ये विज्ञान कथांमधील कल्पना हे कधीतरी भावी काळातील वास्तव असू शकतं, भावी काळातील वास्तव. परंतु आदरणीय संजय ढोल आदरणीय विभूते सर यांनी या कथेमध्ये जे काही मांडलं होतं, विज्ञान कथा ही भविष्यामध्ये घडते, त्याच्यामध्ये जे काय घडलेलं असतं ते घडलंच पाहिजे असं त्याला अट नसते. आणि याचमुळे विज्ञान कथा या संभवनीय पातळीवरती असतात. आपण जरी कथेचा अभ्यास करताना कथा ही भूतकाळी असते, या कथांचा काळ ही भूतकाळाचाच असतो, कथा भूतकाळात लिहिलेली असते, पण कथा जी काही घडणार आहे ती भविष्यातील असते. आणि म्हणून या कथा आदरणीय विभूते सरांची ही कथा आज तुम्ही जर बेंगलोर चेन्नई वगैरे या भागाला गेलात तर त्या ठिकाणी हॉटलिनमध्ये यंत्रमानव आलेले आहे. आणि म्हणून अशा शक्यता लेखक आपल्या कल्पनेतून रंगवण्याचे काम करतो अशी ही विज्ञान कथा आहे. आणि म्हणून या कथेचा आपण विचार करताना आपल्याला जे काही संदेश दिलेला आहे कथेचा तो पण आपण समजून घेतला पाहिजे. कथेचा हेतू तर आपण समजून घेतला, विज्ञानाबद्दल जाणीव जागृती निर्माण करणे, प्रसार आणि प्रचार करणे, भविष्यकालीन मानवी जीवन उभं करणे, शास्त्राचा अभ्यास हवा परी मानव्याचा ध्यास नको, याप्रमाणे माणूस व त्याचे माणूस पण श्रेष्ठ आहे हे आपल्याला लक्षात आणून घ्यायचे आहे, स्वतःच्याही आणि मुलांच्याही. आणि त्याच्यानंतर आपण प्रत्यक्ष जे अध्ययन प्रक्रिया आहे विद्यार्थ्यांना ज्ञानाची रचना करण्यासाठी त्यांना सहाय्यभूत अशा प्रकारची निर्णय नावाची जी विज्ञान कथा आहे त्या विज्ञान कथेकडे आपल्याला जायला आवडेल. प्रस्तुत विज्ञान कथा जी आहे ते डॉक्टर सुनील विभूते यांच्या विस्मयकारक विज्ञान कथा या कथासंग्रहातील आहे. किस्से शास्त्रज्ञांचे अशा प्रकारचे पुस्तक लेखन करून विज्ञान जीवनामध्ये वावरणारे आदरणीय डॉक्टर विभूते सर, विभूते सरांशी गप्पा करताना किंवा त्यांच्याशी बोलताना त्यांनी मला सांगितलं की हे जे बीज आहे कथा निर्मितीचं, की मला माझ्या शालेय जीवनामध्ये, लक्षात घ्या आपण सर्व मराठी विषयाचे मराठी भाषेचे अध्यापक मित्र आहोत, की मला
शालेय जीवनामध्ये मराठी विषयाची गोडी आणि आवड अभिरुची माझ्या सरांनी माझ्या शिक्षकांनी लावली आणि म्हणून मी त्या काळामध्ये निबंध स्पर्धेमध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये कथाकथन स्पर्धेमध्ये कव्य स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचो आणि म्हणून मी माझं लेखन कौशल्य वाढत गेलं. मित्रांनो, त्यांनी जी विज्ञान कथा लिहिली त्याच्या निर्मितीचं श्रेय त्यांनी आपल्या शालेय जीवनातील शिक्षकांना दिलेलं आहे. हा त्यांच्या नव्हे तर तुमच्या आमच्या सर्वांचा सन्मान आहे आणि म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्यांसमोर अभिव्यक्त होताना विद्यार्थ्यांच्या अभिरुचीचा विचार करणं गरजेचं आहे. त्यांनी एक निबंध लिहिला होता आणि तो निबंध मराठी विज्ञान कथेचे जे जनक आहेत जयंत नारळीकर त्यांना जनक का म्हटलेला आहे त्याच्या आधी विज्ञान कथा लिहिल्या गेल्या आहेत. त्यांनी मराठी विज्ञान परिषदेने आयोजित केलेल्या विज्ञान कथा लेखन स्पर्धेमध्ये लक्षात घ्या विज्ञान कथा हा प्रवाह कसा विकसित झालेला आहे की अक्षरशः जयंत नारळीकर यांनी दुसऱ्या नावाने नाव बदलून विज्ञान कथा लिहिली आणि त्या कथेच्या कृष्ण विवरण नावाच्या त्या कथेच्या त्या परिषदेच्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक आला आणि तेव्हापासून मात्र 1974 पासून मराठी विज्ञान कथेचं दालन समृद्ध व्हायला लागलं आणि त्या समृद्धीमध्ये आदरणीय डॉक्टर विभूते सर असतील, संजय ढोले सर असतील, माधुरी शानबाग असतील, बाळ फोंडके असतील, आदरणीय शिरीष गोपाळ देशपांडे सर असतील, अशा सर्व मंडळींनी या प्रांताला सुपीक आणि समृद्ध करण्याचं काम केलेलं आहे. मग जयंत नारळीकर यांना जो एक निबंध दाखवला गेला सरांकडनं आणि सरांनी त्याच वेळेस सरांच्या पाठीवरती हात ठेवून विज्ञान कथा लिही म्हणा अशा प्रकारचा जो आशीर्वाद दिला आणि तेथून सरांनी मागे वळून पाहिलं नाही. आपणा सर्वांना सांगताना मला आनंद वाटेल की आदरणीय विभूते सरांच्या या विस्मयकारी विज्ञान कथा संग्रहामध्ये ज्या काही 10 कथा आहेत त्या 10च्या 10 कथांना राज्य शासनाच्या विविध संस्थांच्या मराठी परिषदांच्या पुरस्कार देऊन सरांच्या विज्ञान कथांचा सन्मान म्हणजे सरांचा सन्मान केलेला आहे. असे विभूते सर आज आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आपण मनपूर्वक या ठिकाणी स्वागत केलेलंच आहे. आणि म्हणून मूळ कथेकडे येताना आपल्याला ही निर्णय कथा अभ्यासायची आहे. आता आपण मुलांना काल काहीतरी काम दिलेलं आहे, आपण स्वतः त्या ठिकाणी पूर्वतयारी केलेली आहे. मूळ विषयाकडे येताना विद्यार्थ्यांना दिलेलं जे पूर्व काम होतं त्या पूर्व ज्ञानावर आधारित कार्याचा आपण आपापल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार आढावा घ्यायचा आहे. त्यांचा वयोगट लक्षात घेऊन, लक्षात ठेवा मित्रांनो की विद्यार्थ्यांच्या वयोगट लक्षात घेऊन मुक्त चर्चा करायची, चिंतन करायचं, त्यानंतर आपण एक सारासार विचार करून एक संकलात्मक पातळीवरती या कथेचं कथन पद्धतीने बघा आपल्याला जुनं टाकायचं नाहीये कारण कथा ही कथन पद्धतीने अतिशय सविस्तररित्या शिकवली जाते. मुलांना गोष्ट आवडते, या वयातील मुलांना गोष्टच आवडणार आहे. त्याचं आशय विश्लेषण पद्धतीने मुलांसमोर उपस्थित व्हायचे नाही, याचे हे शब्द आहेत, त्याचे ते शब्द आहेत, त्याचा समास असा आहे, असं आपल्याला मुलांना कोणत्याही प्रकारच्या व्याकरणिक आणि शास्त्रीय पातळीवरचं मुलांना द्यायचं नाहीये. आपल्याला कथन पद्धतीने शक्य झाल्यास एखादा विद्यार्थीला ज्याने आपल्या वर्गामध्ये 50, 55, 60 पैकी 1-2 मुलं असतात की ज्यांनी कथा वाचलेली असते त्या विद्यार्थ्याला जर आपण या व्यासपीठावरती आपल्या वर्गात कथा सांगायला सांगितली तर मुलं या कथेला कथन पद्धतीने त्यांच्या वयानुसार कथन करतात. आणि म्हणून आपल्याला येथे अपरिचित शब्द जे आहेत ते नंतर घ्यायचे आहेत आणि जे पारिभाषिक शब्द आलेले आहेत या कथेमध्ये जवळजवळ 129 पारिभाषिक शब्द आलेले आहेत. तर मला सांगा मित्रांनो, मराठीचा गाभा या ठिकाणी हरवला का? नाही, मराठीने आपला गाभा त्या ठिकाणी जिवंत ठेवलेला आहे आणि या पारिभाषिक शब्दांमुळे उलट आपल्या मराठी भाषेची समावेशक दृष्टी, समावेशक शैली या ठिकाणी प्रत्ययास येते. लेखक 129-30 शब्द वापरूनही कथेतलं जे कथानक आहे, कथेचं जे कथाबीज आहे, कथेतून साकारणारी जी मूल्य आहेत,
कथेतून दिला जाणारा जो संदेश आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो हे कथन पद्धतीने शक्य आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना या अपरिचित शब्दांच्या पारिभाषिक शब्दांचा शोध घ्यायला नंतरच्या दिवशी सांगितलं विद्यार्थी आपल्या कुलगुरूच्या साह्याने या सर्व शब्दांवरती आपल्या पारिभाषिक शब्द लिहून आणतात. ही सगळी आंतरक्रिया विद्यार्थ्यांसाठी असल्या कारणाने आपल्याला कथन पद्धती या ठिकाणी योग्य असणार आहे. म्हणून आपण त्यांचे चर्चा आणि या कथेचे समन्वय साधून कथन पद्धतीने आपण ही कथा जर विद्यार्थ्यांसमोर सादर केली, कथेतील पात्र कोणकोण आहेत, कथेचं रचनातंत्र आपल्याला माहिती आहे, कथेला आद्य मध्य आणि अंत आहे, कथेचा शेवट हा सुखात्म पद्धतीने आहे, कथेचा शेवट परिणामकारक आहे, एका जिज्ञासूपणे एक आपलं यंत्र तयार केलं की यंत्राची तरफदारी करणारे लोक कसे असतात की त्यांचं यंत्र तयार केलेलं आहे की आमचं यंत्र आहे आम्ही ते आम्हाला बाजारात विकायचे आहे याच्यासाठी प्रतिनिधित्व करणारे ते न्यू रोबो कंपनीचे एजंट याच्यावरती लेखक यांनी भाष्य केलेलं आहे. आणि म्हणून विक्रेता जो आहे हे विक्रेते हे एजंट यंत्र संस्कृतीचे पुरस्कर्ते आहेत. आणि या कथेला मानवतेचे अंग देणारा मनोज नावाचं हे पात्र आपण हे समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर हॉटेल चालकांचा व्यावसायिक दृष्टिकोन तो पण आपल्या समोर येतो की जास्तीत जास्त नफा कमवायचा, कशाला या यंत्राचं या यंत्राची आपण सर्व्हिसिंग करायची वगैरे वगैरे. अशा तीन प्रकारच्या प्रवृत्ती, एक यंत्र निर्माण करणारे किंवा आपली वस्तू विकणारे भांडवलदार, दुसरं आहे आपल्याला जास्तीत जास्त नफा कसा येईल याचे पुरस्कार करणारे हॉटेल चालक, ज्यांच्यावरती प्रसंग बितलेला आहे त्या व्यक्तींची किंवा त्यांच्या परिवाराची झालेली ससेहोलपट, आणि या सर्व विचारातून मनोज नावाचा एक व्यक्ती, शेवटी तो माणूस आहे त्याच्या जीवनाला भावस्पर्श आहे असा भावनिक प्रसंगी निर्णय घेण्याची क्षमता फक्त मानवामध्ये असते. आणि म्हणून आपण हा सगळा आढावा घेतला तर विद्यार्थ्यांना कथन पद्धतीने ही कथा विद्यार्थ्यांपर्यंत निश्चितच पोहोचेल. आणि या ठिकाणी आपण थोडे मुद्दे पाहिले की रोबो एजंट येतात, त्या हॉटेलला वेटर मिळत नाहीत आणि म्हणून त्यांचं बोलणं चाललेलं असतं, मग हे काय असतात की वेटर काम करत नाही, काम चुकारपणा असतो, भांडण करतात, मग त्यांना एक मनोज एक व्यक्ती त्यांच्या तिथे असतो. तर हे सगळे आपण मुद्दे लिहून ती कथा जर आपण तयार करून आपण स्वतः आपल्या डोक्यात ठेवली आणि त्या कथेचं जर सादरीकरण केलं तर निश्चितच कथेचं जे मूल्य आहे ते मूल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतो. हॉटेल मालकाचे वाढलेले ग्राहक असतील, त्यांच्या त्या ठिकाणी असलेली भरभराटी असेल, दुसऱ्या वर्षी त्यांच्या यंत्रांचं बंद होणं, तेथील जे सहा प्रसंग आहेत त्या सहा प्रसंगांपैकी एकाच प्रसंगाचा या ठिकाणी उहापोह केलेला आहे, तीच एक प्रसंग घेतलेला आहे कारण तो संस्कारक्षम आहे, मूल्य रुजवणारा आहे. कधी कधी या कथेमध्ये विनोदी प्रसंग पण आहेत. आपण जी मूळ कथा आहे ती मूळ कथा वाचली पाहिजे कारण की या कथेमध्ये रामू श्यामू दीपू विजू अशी पात्र नाही आहेत, तर त्या ठिकाणी राम श्याम दीपक प्रकाश अशा प्रकारची पात्रांची योजना केलेली आहे. त्याचबरोबर मग या कथेच्या समारोप कडे येताना आपल्याला विद्यार्थ्यांना कोणतं मूल्य रुजवायचं आहे तर यंत्र मानव हा विज्ञान तंत्रज्ञानाचा भाग आहे, हे पूरक आहे, पर्याय नाही, उपाय नाही. यंत्र मानव हा माणसाची जागा घेऊ शकत नाही. यंत्र मानवाचं मला वाटतं या कथेचं आपण या प्लॅटफॉर्मवरती कथन पद्धतीने कथन करणं मला योग्य वाटत नाही, वेळ पण जाईल आपला, आणि म्हणून मी शेवटच्या समारोपाकडे आलेलो आहे की यंत्र मानव हा माणसाची जागा घेऊ शकत नाही. यंत्र मानवाचा व्यवहार कसा आहे हे मुलांना जर विचारलं तर मुलं सांगतात अरे ह्या तर भावना शून्य आहे, जगणे आणि जागवणे याला माहीत नाहीये, जगणे आणि जागवणे याला माहीत नाहीये. त्याचबरोबर मनुष्यत्वाचे माणूसपण, त्याच्यातील मानवता हे जीवाभावाचे रूप आहे आणि ते जीवाभावाचे रूप घेऊन येत असतात मनोज नावाचा तो एक वेटर की जो त्या लंच सेक्शन मध्ये ज्या ठिकाणी ज्या मातेला आपल्या मधुमेहाचा आजार असल्या कारणाने त्यांना चक्कर येऊन खाली कोसळते त्या ठिकाणी मुलं रडतात. आणि हा सगळा जो भाव आहे हा भाव आपण जर विचार केला
तर मुलं या प्रसंगाशी यंत्र मानवाचा जो चित्रपट आला होता रोबो रजनीकांतचा, की तो त्याला आदेश देतो की ज्या इमारतीमध्ये अग्नितांडव माजलेलं असतं तेथून तो सुरुवातीला लहान मुलाला घेऊन येतो आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी कुठली तरी एक महिला त्या इमारतीमध्ये जेथे अग्नितांडव माजलेला आहे तेथून तो रोबो त्या स्त्रीला उचलून आणतो. पण मित्रांनो, की यंत्र ते यंत्र असतं, त्याला कुठल्याही प्रकारच्या भावना नसतात. त्यातला जो मानसशास्त्रीय प्रसंग आहे की ज्या स्त्रीला उचलून आणलं ती बिचारी त्या स्नानगृहामध्ये आंघोळ करत असल्या कारणाने ती विवस्त्र होती. तिला त्या गर्दीमध्ये उचलून आणणारा तो रोबोला वाटतं की मी फार मोठं काम केलेलं आहे. परंतु त्या लोकांनी सगळ्यांनी ज्या अवस्थेमध्ये त्या मातेला बघितलं, ती माता लज्जेने त्या ठिकाणी सुसाईड करते. आणि हाच परिणाम आपण त्या चित्रपटाच्या द्वारे तो यंत्रमानवाच्या साह्याने दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक करतात. परंतु या कथेच्या द्वारे की माणूस हाच जीवाभावाचा मित्र आहे, माणसाचं माणूसपणच कसं श्रेष्ठ आहे, आणि ते मनुष्यत्व आणि मानवीय मूल्य घेऊन येणारी ही कथा जी असते, ही कथा निश्चितच आपल्याला एक प्रेरणादायी असते. आणि म्हणून आपण मनुष्यत्व हे जीवाभावाचे रूप आहे हे बिंबवण्यासाठी आपल्याला संविधानातले जे मूल्य आहेत, समता, स्वातंत्र्य, बंधुता, या सगळ्या मूल्यांचा विचार करता येत असतो. कथा ही काल्पनिक आहे, तरीही ती वास्तवाच्या जवळ येते. आणि म्हणून कथेची आपल्याला काही वैशिष्ट्य सांगता येतील. ती वैशिष्ट्य आपण मुलांना निश्चित सांगितली पाहिजे की यंत्रमानव हा या विज्ञान संकल्पना, बघा विज्ञान कथेमध्ये एक विज्ञानाची एक संकल्पना मांडलेली असते. सौम्य कथेमध्ये ती संकल्पना मांडतात. आणि जर कठीण प्रकारची विज्ञान कथा राहिली असती ही, तर निश्चितच मनोज हा एका ग्रामीण भागातला मुलगा आहे, तो त्या एजंट जवळ गेला असता आणि यंत्रमानव कसं तयार झालं त्या यंत्रमानवाचे सगळे अंतरंगाची माहिती जर दिली गेली असती या कथेमध्ये, तर निश्चितच ही हार्ड फिक्शन म्हणून समोर आली असते. पण ही सौम्य विज्ञान कथा आहे. विज्ञान कथेच्या विज्ञान संकल्पना कोणती आहे? रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून हॉटेल, मानवी व मानवी व्यक्तिरेखा. मानवी व्यक्तिरेखा कोण आहेत? हॉटेल मालक आणि मनोज. अमानवी व्यक्तिरेखा आहेत, त्या ठिकाणी येणारे ग्राहक आहेत हे मानवी आहेत. आणि रोबो जे आहेत, चारही रोबो हे अमानवी व्यक्तिरेखा आहेत. कथेतील समस्येला यंत्र मानव हा पर्याय होऊ शकत नाही. आम्हाला काम शेतामध्ये काम करायला मजूर मिळत नाही, मग आपण यंत्र मानव आणणार का? तो पावसामध्ये कसं काम करीन? किंवा कोणतं काम करणार आहे तो? कापूस वेचणीला पाठवलं तर तो कापूस खाली फेकेल आणि त्याचं वरचं जे बाह्य आवरण आहे तो घरी आणेल. म्हणजेच काय की मानवाला यंत्र मानव हे पूरक आहे. जसं मोबाईल, जसं झूम ऍप, जसं इझी ऍप हे शिक्षण व्यवस्थेला पूरक आहे, पर्याय नाही. कारण हे यंत्र वापरणारा आपण आहोत, मानव आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे आदरणीय भुतडा सर हे वारंवार सांगतायत की मोबाईल त्याला वापरणाराच श्रेष्ठ आहे, तो शिक्षक असोत, तुम्ही असू देत की कोणीतरी वापरणारे असू देत. कथेच्या जी समस्या आहे त्या समस्येला हा यंत्रमानव पर्याय झालेला नाहीये. त्याचबरोबर कथा ही प्रवाही आहे, सोप्या सरळ भाषेत वाचकांची उत्कंठा ताणून धरते. धक्का तंत्राचा वापर केलेला आहे. शेवटी योग्य निर्णय घेतल्याने कथेचा शेवट हा परिणामकारक झालेला आहे. कथेचा शेवट हा सुखात्म झालेला आहे. कारण की त्या महिलेला दवाखान्यामध्ये घेऊन गेल्यानंतर त्या दवाखान्यातील ते आजारी असलेली महिलेला चांगलं दाखवलेलं आहे. हे सुखात्मिका नाटकांचे जसे प्रकार असतात, सुखात्म नाटक आणि सुखात्म नाटक, तशी ही सुखात्म कथा आहे. आणि परिणाम साधून ही एक चांगल्या प्रकारचा मानवतेच्या, माणुसकीच्या, मानवतावादाचा संदेश देणारी ही कथा आहे. आणि म्हणून या कथेला जो निर्णय दिला आहे, रोबो घ्यायचे का नाही, ही हा एक निर्णय त्या ठिकाणी डोलायमान असतो. घेतला तर त्याला कसा आणखी पुन्हा घ्यायचा का, त्याचाही विचार केलेला आहे. ज्या हॉटेलमध्ये त्याच महिला पडून त्या ठिकाणी जखमी झालेली असते, मुलं रडतात, त्या ठिकाणी रोबोला निर्णय घेता येत नाही, तो सांगत नाही. त्याच वेळेस मनोज आणि हॉटेल मालक निर्णय घेतात की ही जखमी झालेली आहे, दवाखान्यात घेऊन जातात. आणि शेवटी निर्णय घेतात की रोबो आपल्याला घ्यायचा नाही. म्हणून दिलेलं कथेचं शीर्षक आहे निर्णय,
हे कसं योग्य आहे या निर्णयाचा आशय संपूर्ण कथेमध्ये कसं आपल्याला अनुभवायला मिळतं याचं सांगणारी ही कथा आहे. आणि म्हणून आपण बुद्धी भावना कृती यांचा समन्वय साधून वैज्ञानिक दृष्टिकोन कसा निर्माण करता येईल, जागतिकीकरण आणि स्थानिकीकरण यांचा मेळ घालून समस्या निराकरण करण्यासाठी आपण आज पासूनच जर प्रयत्न केला तर आपल्याला शक्य आहे. विज्ञान कथा माणसाला जागवते, सजग करते, येऊ घातलेल्या संकटांची जाणीव देते. आणि म्हणून आज कोरोना सारखं संकट जे आलेलं आहे, जयंत नार्डीकर यांनी लिहिलेली आठेंचा प्लेग नावाची कथा जर विचारात घेतली गेली असती तर कदाचित या 20 वर्षांमध्ये अशा प्रकारचे जीवाणू जे आपल्याला परग्रहावरील आपण जे काही मोहिमा राबवतो त्यामुळे आपल्याला परजीवांचा धोका आहे. कोरोना हा आजार एका विषाणूमुळे पसरलेला आहे आणि हा विषाणू एकाच वेळेस दक्षिण ध्रुवामध्ये आणि उत्तर ध्रुवामध्ये हाहाकार माजवतो. आणि म्हणून आपल्याला सजग करणाऱ्या या विज्ञान कथा असतात. विज्ञान कथांचं हे मूल्य आपण विद्यार्थ्यांपर्यंत रुजवायचं असेल तर या पातळीवरच आपल्याला अध्यापन किंवा मार्गदर्शन करण्यासाठी तयारी करावी लागेल. या मार्गाने जर आपण निश्चय विचार केला तर विज्ञान तंत्रज्ञानाच्या मानवी जीवनावर होणारा हा परिणाम आपण पाहताना शेवटी माणसाचीच निवड करावी लागते. संकटाच्या वेळी माणूस हा माणुसकी दाखवतो आणि म्हणून यंत्र माणुसकी ऐवजी यांत्रिकपणा दाखवतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची ही दुसरी बाजू आदरणीय विभूते सर यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडलेली आहे. मानवी मूल्य, माणूस व त्याचे माणूसपण श्रेष्ठ आहे असा संदेश देणारी ही कथा आहे. आपण या पद्धतीने या कथेचा आस्वाद घ्यायला मुलांना मार्गदर्शन करू शकतो. विद्यार्थी आपल्या पूर्व ज्ञानावर ज्ञानाची निर्मिती करू शकतात, विज्ञानाविषयी विचार करू शकतात. असा विचार करता येऊ शकतो का? यंत्र मानवांनीच आपल्याला जन्म देणाऱ्या मानवाविरुद्ध उभा केलेल्या ज्या समस्या असतात, जे आव्हान असतात, त्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थी तयार होतील असं मला खात्री आहे, विश्वास आहे. मला या व्यासपीठावरून बोलण्याची संधी दिली. मी या राज्य महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाचे आणि ज्यांनी या माध्यमाद्वारे मला महाराष्ट्रातील जवळजवळ 2000 शिक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहाय्य केलं असं आदरणीय भुतडा सर. आणि एखादा ऑनलाईन पाठ सादर करण्यासाठी काय तयार करावं लागते या सगळ्या पीपीटी बनवताना मी सकाळी आज 5 वाजेपासून पीपीटी तयार करत होतो. 2 वाजता पीपीटी पूर्ण झाल्यात, आदरणीय तक्टे सरांकडून तपासून घेतल्या. त्याचबरोबर मी गेल्या 3 वाजेपासून तर 4:45 वाजेपर्यंत सारंग पाटील सर यांच्याशी आम्ही झूमद्वारे याचं ट्रायल घेत होतो. एवढी तयारी करावी लागते आणि 1 तासामध्ये आपल्याला हे ऑनलाईन पाठ कसा घ्यावा याचं आपण सादरीकरण केलं गेलं. मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे अल्पज्ञानाप्रमाणे या पाठाला कसं घेतलं गेलं पाहिजे याच्याविषयी संवाद साधला. आपण मला सर्वांनी ऐकून घेतलं, आभार न मानता मी आपले सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो. नमस्कार. धन्यवाद सर. या प्रसंगी आपणा समोर इथं उपस्थित असलेले सुनील डॉक्टर सुनील विभूते सर यांना विनंती करतो की आम्हा शिक्षकांनी सादर केलेल्या पाठाचं एक समीक्षण म्हणून आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात. सन्माननीय सुनील डॉक्टर सुनील विभूते सर. सर्वप्रथम उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना सप्रेम नमस्कार. त्याचप्रमाणे या माय मराठी संघाचे मुख्य आधारस्तंभ उबडे सर, संघटक तक्टे सर, सर्व पदाधिकारी यांना मी हार्दिक धन्यवाद देतो की त्यांनी अत्यंत उत्तम संधी सर्व शिक्षकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे बुधडा सरांचाही मी अभिनंदन करतो की त्यांनी सुद्धा एक चांगली संधी शिक्षकांना उपलब्ध करून दिलेली आहे. आणि सर्वात शेवटी म्हणजे माझे मित्र श्री संतोष पाटील यांनी आता धडा सादर केला आहे आणि मला जे अपेक्षित होतं ते सर्व त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे हे मला मुद्दाम सांगावं वाटतं. त्यांच्याशी 2-3 वेळा चर्चा झालेली आहे माझी, त्यामुळं माझ्या सर्व संकल्पना त्यांना चांगल्या माहीत आहेत.
त्यामुळे त्यांनी त्या तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवलेल्या आहेत. अर्थात यानंतर मी तुमच्याशी संपर्क साधणारच आहे या धड्या संदर्भात. तरी पण आता मी थोडक्यात सांगू इच्छितो की संतोष पाटील सरांनी या धड्याचा जो आढावा घेतला आहे, संकल्पना कशा मांडल्या जातात, नैतिक मूल्य या पाठातून संदेश काय दिला जातो, या संदेश या पाठाची मूल्य काय आहेत, या सर्व गोष्टी त्यांनी विस्ताराने सांगितलेल्या आहेत. आणि त्याच परत सांगण्यात म्हणजे सांगणं योग्य वाटत नाही मला, कारण त्यांनी योग्य पद्धतीने सांगितले आहेत. त्यामुळे विनाकारण वेळेच व्यर्थ होता असं मला वाटतं. म्हणून मी एवढंच म्हणेन की सरांनी अत्यंत उत्तम पद्धतीने पाठ घेतलेला आहे. आणि सरांनी जो मुद्दा सांगितला तो मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की मी शाळेमध्ये असताना मला ज्या शिक्षकांनी मराठी शिकवलं तिथे इतकं सुंदर शिकवलं की मला मराठीची प्रचंड आवड निर्माण झाली. आणि त्या आवडीच्या जोरावरच मी विज्ञानाचा नंतर प्राध्यापक झालो. नंतर बरेचसे माझे PhD विज्ञान प्रबंध वगैरे जे आहेत ते मी लिहिले. परंतु माझी मूळ आवड जी कायम राहिली आणि त्याच्यामुळेच मी हे विज्ञान कथा लेखक म्हणून प्रसिद्धीला आलो. तर याचं सारं श्रेय मी माझ्या शालेय जीवनातील मराठी शिक्षकांना देतो की त्यांनी मला ही विज्ञानाची आवड लावली. त्यांनी जर ही आवड निर्माण केली नसती तर कदाचित आज मी तुमच्यासमोर विज्ञान लेखक म्हणून येऊ शकलो नसतो. म्हणून आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा सांगतो, विनंती करतो की आपण शिकवताना विद्यार्थ्यांमध्ये मराठीची आवड कशी निर्माण होईल, त्यांच्यामध्ये नवनिर्माणाची क्षमता कशी निर्माण होईल याकडे लक्ष द्या. निश्चितच तुमच्यासमोर आणखी काही लेखक उदयास येतील हे तुम्हाला जाणवेल. तर आणखी एक गोष्ट म्हणजे पारंपरिक पद्धतीने जे निबंध लेखन चालतं तसं न होता विद्यार्थ्यांच्या कल्पनेला चालना देणारे तुम्ही त्यांना सुचवावं असं मला वाटतं. आता पुष्कळ वेळेला असं म्हणतात की आपण निबंध लिहिला आणि शिक्षकांना दाखवला तर शिक्षक म्हणतात की ठीक आहे अजून वेगळ्या पद्धतीने हा निबंध लिहिता आला असता असं म्हणतात. तुम्ही त्याला मोघून बोलणं नेमकं कुठल्या पद्धतीने लिहिला गेला, नवीन पद्धतीने लिहिला गेला असता हे सांगत नाही. हा माझा म्हणजे सर्व शिक्षक सांगतात असं सर्व शिक्षक असं वागतात असं म्हणायचं नाही, परंतु मला जे अनुभव ते मी सांगतो की सर्व शिक्षक म्हणतात की हा निबंध आणखी वेगळा तरी लिहिला असता तरी चाललं असतं. पूर्ण नेमकं कुठल्या नवीन अंगाने निबंध लिहायचा हे सांगता आलं पाहिजे. ती विद्यार्थी सांगितलं सांगाल तुम्ही सांगा म्हणजे ते त्या पद्धतीने प्रयत्न करतील असं मला वाटतं. तर खास करून 10वीचे विद्यार्थी ज्यावेळी निबंध लेखनासाठी प्रॅक्टिस करत असतात त्यावेळी हा प्रश्न त्याच्यासमोर नेहमी येत असतो. तर त्यावेळेस मात्र विद्यार्थ्यांना हे तुम्ही जरूर सांगावं असं मला वाटतं आणि असूनच लेखक निर्माण होतील असं मला वाटतं. तर या संबंधाने मी आणखी विस्ताराने पुढे तुमच्याशी बोलणारच आहे तेव्हा अधिक विस्ताराने बोलेन. तर तूर्त मी इथंच थांबतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. खूप 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 धन्यवाद. पाठाचा लेखक आम्हा समवेत असतानाचा एक वेगळा आनंद कसा असतो हा आम्ही स्वतः आता अनुभवलेले आहोत. आणि आपण निश्चित आम्हा समवेत पुन्हा आणखी एकदा येण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि तुम्ही निश्चित आम्हा समवेत असतातच. पुन्हा एकदा आपला नम्रपूर्वक आपला आभार मानतो आणि पुढील माननीय तक्ते सरांना विनंती करतो त्यांनी उद्याच्या कार्यक्रमाची उद्याच्या सत्राची रूपरेषा सादर करावी. माननीय तक्ते सर. हॅलो तक्ते सर. ठीक आहे तर तक्ते सर येईपर्यंत आपण प्रश्नोत्तराचा तास घेऊया आणि त्यासाठी हॅलो पाटील सर. हॅलो. हा तक्ते सर प्रवासात आहेत काय त्यामुळे कदाचित ऐका तर ते मला सांगून गेले की जर मला नेटवर्क नसेल तर उद्याची रूपरेषा मला वाटले की तुम्ही सांगा. हा मग तुम्ही बोला सर. हा तर उद्या आपलं 8वं जे पुष्प आहे ते मुंबईचे एक उत्तम उपक्रमशील शिक्षक माय मराठीचा गौरव असणारे शिक्षक श्री संजय गवांडे हे हा पाठ उद्या घेणार आहेत. आजच्या सारखीच सर्वांनी तिथे उपस्थिती दाखवावी. आतापर्यंतचे सर्व पाठ अत्यंत दर्जेदार झालेले आहेत.
त्याच्यामध्ये उद्या संजय गवंदे सर देखील मानाचा तुरा निश्चितच खोवतील, कारण त्यांचा मराठी भाषेचा व्यासंग, त्यांचं सादरीकरण, भाषेवरील प्रभुत्व या साऱ्या गोष्टी लक्षात घेता उद्याचा पाठ देखील अशाच पद्धतीने दर्जेदार होईल यात शंका नाही. म्हणून तमाम मराठी शिक्षकांना मी विनंती करतो की आपण रोजच्या प्रमाणे उद्याच्या पाठालाही सर्वांनी उपस्थित राहावं, हे माय मराठीच्या वतीने मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. धन्यवाद अण्णा, धन्यवाद. मी सन्माननीय भूतडा सरांना विनंती करतो, ते आताच आपल्या या सत्रात उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो. आणि जवळपास 3 मीटिंग मध्ये आज दिवसभरात त्यांना मी अनुभवले. आज दुपारच्या सोलापूरच्या शिओ साहेब कलेक्टर साहेब आणि शिक्षणाधिकारी यांची मीटिंग होत असताना भूतडा सर होते. तर आपण टेक्निकल बाबीच्या आजच्या आजपर्यंतच्या अपडेट किंवा काय असतील ते व्यक्त व्हावे आणि आम्हास सुचवावं असं मी विनंती करतो सन्मान्य भूतडा सर. आपल्या ह्या माय मराठी विषय मंथन विचार मंथन सारख्या ह्या डायसवर जे उपस्थित डॉक्टर सुनील विभूते सर, पाटील सर आणि इथे आणखी सारे मान्यवर कुबडे सर आणि आणखी आपली सारी टीम, मला खरोखर अतिशय आनंद होतो की छोटीशी बाब मोठी कशी बनू शकतं याचं हे सर्वात मोठं जिवंत उदाहरण आहे. आणि दुसरी बाब की लेखकाला म्हणजे मला तरी असं वाटतं की सर्वात जास्त आनंद अशा वेळेस होत असावा ज्यावेळेस त्याच्या मनातले विचार कोणीतरी दुसरा बोलून दाखवतो की नेमकं या लेखकाला असं म्हणायचं होतं किंवा याच्या मागे असा आशय आहे किंवा असा आशय असण्याची दाट शक्यता आहे अशा टाइपचं जेव्हा, तर मला तरी असं वाटतं कारण की तोच अनुभव मी टेक्नॉलॉजीमध्ये घेतो आहे की मला जे अपेक्षित आउटपुट आहे ते जेव्हा दुसरा देताना दिसतो, जेव्हा दुसरे शिक्षक मला फोन करून सांगतात की सर आज आमची व्हर्च्युअल स्कूल तयार झाली आणि मी अक्षरशः त्या व्हर्च्युअल स्कूलच्या माध्यमातून पाठ घेतला आणि ते आता खूप चांगलं झालं, माझा व्हिडिओ तयार झाला तुम्ही म्हटला म्हणून त्या पद्धतीने मी त्याचे चेंजेस केले असं म्हणून जेव्हा तो व्यक्ती व्यक्त होतो तेव्हा मी लेखक तर नाहीये त्या अँगलनी पण तरी पण माझ्या मनात असलेल्या तांत्रिक संकल्पना कोणीतरी दुसरा उतरवून दाखवतोय ही संकल्पनाच मला असं वाटतं कदाचित लेखकाच्या मनातही तीच भूमिका डेव्हलप होत असावी. तर या ठिकाणी माझी आता मराठीच्या सर्व या माय मराठीच्या आपल्या सर्व बांधवांना विनंती आहे की तुम्ही हा कन्सेप्ट जर मुलांपर्यंत पोहोचवायचा असेल तर यातलं बहुतांशी सारच रेकॉर्डिंग केन प्रकारे मी तुम्हाला इजिटेश ऍपच्या माध्यमातून पोहोचवण्याचा पार्ट करतोच आहे. जेव्हा लाईव्ह जाण्याच्या काही अडचणी आल्या तर आम्ही रेकॉर्डिंग मेथड म्हणजे टेक्निकली जे जमेल त्या पद्धतीने का होईना त्या बाबीला संग्रहित लोकांपर्यंत नेणं हे भयानक गरजेचं आहे. हेच विचार हेच सारं काही पुन्हा व्यक्त व्हायला वेळ लागतो तर आपण हे सारं काही इजी टेस्ट ऍपमध्ये उपलब्ध करून दिलं आहे. तर मी म्हणेल सर्वांना हे ऍप नक्कीच वापरायला सांगा. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण मराठीचे आपले व्हिडिओज अगदी सारे जण आपले व्हिडिओज बनवण्याचा आपला उपक्रम कुठपर्यंत पोहोचला हे स्वतः जरा चेक करून घ्या. ते जर नसतील झाले अद्याप किंवा एक झाला असेल रोजचा एक मिनिमम करा असं मी म्हणेल आणि ते व्हिडिओज तुमचे सुद्धा तुमच्या चॅनलवर टाका आणि तुमच्या चॅनलच्या एंट्रीज ह्या इझी टेस्ट मधनं साऱ्यांच्या समोर रिफ्लेक्ट होऊ द्या हा दुसरा महत्वाचा भाग. आणि तिसरा जे व्हर्च्युअल स्कूलचा जो कन्सेप्ट आहे की जी शाळा व्हर्च्युअली बऱ्यापैकी आपल्याला कशी बरं समोर मांडता येतं याचे पण प्रॅक्टिकली काम करण्याचे व्हिडिओ सुद्धा इझी टेस्ट मध्ये उद्यापासून उपलब्ध होत आहे. त्या माध्यमातून तुम्ही ते व्हर्च्युअल स्कूल तुमची सुरू करा आणि मराठीच्या विषयाच्या शिक्षकांनी सर्वात अगोदर शाळेमध्ये व्हर्च्युअल स्कूलचा कन्सेप्ट आणला, व्हिडिओ स्वतःचे बनवले. एवढं मोठं डायस आतापर्यंत एवढं कॉमन डायस कुठेच उपलब्ध झाल्याचं मला तर ऐकण्यात पाहण्यात नाही आलेलं. तर हे सारं उपलब्ध केलं ही आपली मोठी उपलब्धी साऱ्यांना कामी पडेल. तर मी सर्वांना विनंती करतो सध्याचं जे नवीन अपडेटेड व्हर्जन आहे त्यामध्ये या सगळ्या सुविधा आणखी दिलेल्या आहेत. आपण याचा वेळोवेळी फायदा घ्या, ऍप तुमच्याकडे इन्स्टॉल ठेवा. नोटिफिकेशन द्वारे सुद्धा आपण उद्यापासून हे वक्ते आहेत हे पण प्रोव्हिजन आपल्या जवळपास आता 1 लाख पर्यंत पेक्षा जास्त लोकांपर्यंत इझी टेस्ट ऍप इन्स्टॉलेशन आहे त्यांच्यापर्यंत आपण हा मेसेज जाऊ देऊ की आजचा हा प्रोग्राम या या सरांचा उपलब्ध झालेला आहे त्याची पण प्रोव्हिजन मी आज केलेली आहे. ते उद्यापासून ते एक नोटिफिकेशन टाकण्याचं पण पार्ट राहील, त्यांना ऍपमध्येही कळेल की बाबरे आज कोणाचा प्रोग्राम आहे म्हणून ऍपच्या माध्यमातून सुद्धा कळेल, तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही कळवतच आहात, अशा विविध माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत जाऊया. खूप खूप आभार. आपण या सर्व तंत्रज्ञानाचा उपयोग करून सर्वात अगोदर आपण वृद्धिंगत होऊया, दुसऱ्यांनाही करूया,
याविषयी मी आपल्या इथे उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत आभार आणि ऋण व्यक्त करतो आणि दोन शब्द थांबवतो. धन्यवाद सर, धन्यवाद. वेळोवेळी आपल्या ऍपच्या माध्यमातून आम्हाला प्रशिक्षित आपण करतच आहात आणि आपला अपडेट हा नेहमी देत असता आपण. आणि काल आपली उणीव जाणवली, काल परवा दोन दिवस आपण नव्हता, उणीव जाणवली. कदाचित आपण पाठात एकदा तरी येऊन आम्हा मार्गदर्शन करावं वेळोवेळी असं आम्हाला वाटतं. नाही, मी बऱ्याच वेळेस हजर राहण्याचा प्रयत्न करतो, पण हे सारं जे काही आहे व्हर्च्युअलचं, आता आपल्याला अनेक ठिकाणी ज्या जिल्हा लेवलला ज्या काही इम्प्लिमेंटेशनच्या बाबी चालू आहेत, तर त्यासाठी इतरत्र प्रयत्नामध्ये मध्ये मला थोडस सोडावं लागतं मीटिंगला. जेव्हाही चान्स मिळेल मी पुन्हा हजरच असतो. नक्की सर, आपण सोबत राहूया सर, नक्की आपण सोबतच असतात. परंतु एक 10-5 मिनिटाचं 2 मिनिटाचं आपण कमेंट करून आम्हाला बाईट करून जावं असं आम्हाला वाटतं. दोन शब्द जरी आपण इथं व्यक्त होऊन गेलात की टेक्निकल पूर्ण आम्हा सोबत आहे अशी आम्हा एक शक्ती निर्माण होते आणि मग आम्ही पूर्णतेने काम करायला लागतो. त्यामुळे आपण एक 2 मिनिटे तरी रोज येऊन आपण व्यक्त होऊन जावं असं माय मराठीच्या वतीने आपणास विनंती आहे. नक्की सर, नक्की. धन्यवाद सर, धन्यवाद. मी आता प्रश्नोत्तराच्या तासाकडे जात आहे. ज्यांनी हँड रेज केलेला आहे, प्रिया निगोसकर मॅडम यांना विनंती करतो, त्यांनी प्रश्न उपस्थित करावा. प्रियाताई निगोसकर. नमस्कार सर. हा नमस्कार, बोला. हा, सर्वप्रथम पाटील सरांचं मनपूर्वक अभिनंदन. अत्यंत अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या शैलीमध्ये सरांनी आता पाठ सादरीकरण केलं. आणि सगळ्यांसाठीच दुग्ध शर्करा योग म्हणजे प्रत्यक्ष या पाठाचे लेखक आपल्या समवेत होते हा निश्चितच सगळ्यांसाठी एक आनंदाचा भाग आहे. प्रश्न कोणताही नाहीये, कारण प्रश्न राहील असं काहीच पाटील सरांनी ठेवलेले नाहीये. त्यांच्या व्यासंगपूर्ण सगळ्या विवेचनातून आणि अभ्यासातून त्यांनी ते सांगितलंच की पहाटे 5 वाजल्यापासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते होते. आणि या आधीचाही विज्ञान कथांचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे, संशोधनाचा त्यांचा विषय आहे. तेव्हा त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आदरणीय विभूते सर यांनाही मनपूर्वक धन्यवाद. आज पुन्हा दुसऱ्यांदा तुम्हाला भेटण्याची संधी आम्हाला आज मिळाली. सर्वांचे मनपूर्वक आभार. थांबते. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. धन्यवाद. शिवांगी भोसले. हॅलो. हा, सुरू केलंय, आपण सुरू करा तिकडून. भोसले, शिवांगी भोसले पुढे आहेत. संजय सर, संजय सर, संजय गवांदे सर, मुंबई. हॅलो. हा सर, बोला सर. या चर्चेमध्ये ना माझा प्रश्नच कुठे विसरून गेला लक्षातच नाही राहिलो. काहीतरी प्रश्न होता चांगला माझ्याकडे, पण मी खरंच विसरूनच गेलो. ते उद्याचा ध्यानात नाही असं झालं. आभार माना, आभार माना. आजच्या कार्यक्रमाचं तोपर्यंत आठवत मग मिळेल तुम्हाला. संतोष पाटील सरांनी अतिशय छान रीतीने खरं तर पाठ घेतला. सगळं मी ते वाचलं आणि कळकळीने त्यांनी सगळं ते घेतलेलं आहे. नेहमीच त्यांची कळकळ असते खरं तर ती विद्यार्थ्यांप्रती. म्हणजे सहज कधी गप्पा मारताना सुद्धा ते विद्यार्थ्यांशिवाय कधी बोलत नाही. आणि असा हा कळकळीचा शिक्षक तळमळीने पाठ घेतो आणि उत्कटता वर्धक असलेला पाठ अतिशय उत्कटतेने संपवतो. त्याच्यामुळे त्यांचं खरंच कौतुकच. आणि पुन्हा मी एकदा एक सांगेल, मला सांगावं असं वाटतं या ठिकाणी की आपल्या मनातलं जे आहे ना ते सहजपणे त्यांनी खूप छान पैकी मांडलेलं आहे. आणि मग जरा आपण अख्खा महाराष्ट्र जर इथे आहे तर तो प्रत्येक महाराष्ट्रातला शिक्षक त्याची भाषा ना म्हणजे उच्चार शैली जरा थोडी थोडी वेगळी असू शकते, परंतु ती खूप छान आहे. प्रत्येकाची जशी आहे तशी त्यांनी जोपासली पाहिजे जी संतोष पाटलांनी जोपासलेली आहे. मला भारी वाटलं त्यांच्या ते बोलण्याचं सुद्धा. आणि म्हणून आपल्या माय मराठीच्या वतीनं त्यांचे खरोखर खरोखर खूप आभार आणि सदिच्छा यासाठी की ते पीएचडीचा सुद्धा अभ्यास करतायत. काही मदत लागली तर आपण नक्की त्यांना करू आणि लवकरात लवकर पुढे डॉक्टर त्यांचे शब्द लागू. आणि मला बरेच खात्री आहे आपल्या समूहामध्ये बरेच शिक्षक आता पीएचडीच्या मागे लागलेले आहेत. मला वाटतं पुढच्या वर्षी अशा प्रकारचा जेव्हा अभ्यासक्रम ऑनलाईन आपण घेऊ तेव्हा बरेच या ठिकाणी डॉक्टर झालेले असतील. आणि सगळ्यांचा आग्रह पुन्हा पुन्हा आपण करू. पण आज मात्र सर्वांच्या वतीने पाटील सर, संतोष पाटील सरांना खूप त्यासाठी शुभेच्छा की त्यांनी सर. धन्यवाद सर, धन्यवाद. एक मिनिट, विभूते सरांचं पण घ्या म्हणलं संजय सर. आणि विभूते सरांचं
खरंच किती गमतीचा भाग आहे हा की वर्गामध्ये आपलाच पाठ ऐकण्यासाठी एक लेखक विद्यार्थी होऊन बसतो, पूर्ण काळ बसतो, विद्यार्थ्यासारखा बसतो. हे फार नवलाईचं खरं तर. असा एखादा प्रयोग आपल्याला कधीतरी करता येऊ शकतो हे सुद्धा संतोष पाटलांनी आज दाखवून दिलं. म्हणजे विभूती सरांना आपण मगाशी मॅडम म्हणाल्याप्रमाणे एक दोनदा, पण हा माणूस खरोखर खूप विनम्र आहे आणि आजन्म विद्यार्थी असल्यामुळेच तो कदाचित मुलांच्या मनात ओळखतो आणि छान छान कविता सॉरी छान छान विज्ञान कथा ज्या आहेत त्या विज्ञान कथा तो लिहू शकतो. आणि म्हणून विभूती सर तुम्हाला खूप 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 धन्यवाद. असेच कायम आपण शिक्षकांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत राहा, विज्ञान कथा आणखीन बर आलो हो या शुभेच्छा. गवंदे सर, हॅलो गवंदे सर. हा गवंदे सर, विशेष विशेष म्हणजे सर आज उपलब्ध नव्हते त्यांना म्हटलं उपलब्ध राहावं लागेल, तुम्हाला हक्काने तुम्हाला थांबावं लागेल. आणि त्याचबरोबर 7 वाजता सरांचा पाठ सांगलीला आहे, सर त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. अरे दैपळे सर. हा नमस्कार सर. नमस्कार, येतो ना आवाज? माझे परम मित्र श्री संतोष पाटील सर यांनी खानदानी खानदेशी भाषेमध्ये निर्णय पाठ हा अगदी पूर्ण तयारीनिशी संपन्न केला. अगदी मनापासून त्यांचं अभिनंदन, कौतुक. आणि मिथकाची जे स्पष्टीकरण आहे ना ते मला खूप भावलं, कारण आपण पाठ शिकवत जातो आणि बाकीच्या पाठाला लागणारे संदर्भ आपण कदाचित शोधायला कमी पडतो, परंतु त्या मिथकाची कल्पना स्पष्टीकरण त्यांनी खूप छान केलं आणि पाठ खूप सुंदर मांडला. खूप तयारी त्यांनी केलेली होती, विद्यार्थ्यांप्रती असणारी तळमळ त्यांची लक्षात आली आणि हे भावी डॉक्टर आहेत, लवकरच त्यांना डॉक्टरेट मिळेल आणि PhD धारक असे आपले मित्र होतील यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. माझा प्रश्न काही नाहीच आहे, कारण ते प्रश्न ते ठेवतच नाहीत मुळात, अगदी प्रत्येक प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊन सर्वांचं समाधान कसं होईल याची ते उत्तम तयारी करतात आणि आतापर्यंत त्यांचा अनुभव दांडगा आहे. मला वाटतं हे इथलं आपलं हे जे व्याख्यान आहे ते 4th-5th तरी असणार आहे, इतर व्याख्यान त्यांनी दिलेले आहेत बऱ्याच ठिकाणी आणि उत्तम. सारंग पाटला सारखं ते नावाचेच पाटील आहेत, त्यामुळे सारंग पाटलांसारखं त्यांचंही काम चांगलं आहे. पुढील कामासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. संजय ठाकूर सर, संजय ठाकूर येईल स्कूल. संजय ठाकूर सर. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार, बोला. संतोष पाटील सरांनी अतिशय उत्तम रित्या मार्गदर्शन केलेलं आहे आणि विशेषतः खानदेशी बाणा त्यांनी जोपासलेला आहे, म्हणून खरोखर खूप अभिमान वाटतो आणि खूप आनंद झाला. त्याचप्रमाणे डॉक्टर सुनील विभूते यांनी ही जी विज्ञान कथा आपल्या समोर ठेवलेली आहे, अशा अनेक विज्ञान कथा त्यांच्या आहेत, प्रसिद्ध आहेत, वाचनात सुद्धा आहेत. आणि डॉक्टर सुनील विभूते सर सुद्धा आमच्या जळगावचा पूर्व मराठी अध्यापक संघामध्ये आम्ही साहित्यिकांशी संवाद असा एक उपक्रम सुरू केलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सरांनी आम्हाला उपस्थिती दिली होती आणि खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे. संतोष पाटील सरांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पाठ घेतला आणि विज्ञान कथा किंवा कथा एक कथाकथन पद्धतीने वर्गामध्ये आपण विद्यार्थ्यांसमोर सादर करावी याबाबत सुद्धा त्यांनी सांगितलं. तद्वतच भुतडा सर आणि सारंग पाटील सर किंवा या संपूर्ण समूहाचे जे होस्ट असतील, प्रमुख असतील, आणि अशा प्रकारचा एक चांगला उपक्रम हाती घेऊन एक चांगला प्लॅटफॉर्म महाराष्ट्रभरातील सर्व शिक्षकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर भूतळा सरांनी आता सांगताना सांगितलं की एक मराठीचा अध्यापक किंवा मराठीचा शिक्षक असून सुद्धा त्याने व्हर्च्युअल स्कूलची संकल्पना राबवावी किंवा व्हर्च्युअल स्कूल अंतर्गत अशा प्रकारचं ताकाचं सादरीकरण आपल्या शाळेमध्ये करावं. भाषेचा शिक्षक सुद्धा अशा पद्धतीनं एक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो आणि म्हणून आम्ही निश्चितच आपले ऋणी राहू. त्याचबरोबर आम्हाला याच्यासाठी आपण चांगली मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. तक्ते सर आता जॉईन झालेले आहेत, सन्माननीय तक्ते सरांनी आपला हा नमस्कार. नमस्कार, हॅलो. हा संत ज्ञानेश्वराच्या परम पावन अलंकापूर्णी नगरीमध्ये मी हा पाठ अर्धवट ऐकायला मिळाला, परंतु सुरुवातीला मी काही काळ जॉईन होतो नंतर होतो. आणि माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत माऊलींचं दर्शन घेतलं आणि खऱ्या अर्थाने नंतरचा अर्धा पाठ मला ऐकायची संधी मिळाली. खरोखर
चिंतन शिबिराची आठवण झाली आणि पहिल्या चिंतन दुसऱ्या चिंतन शिबिरामध्ये संतोष पाटलांची भेट झाली, त्यावेळेला एक त्यांच्या मनातली तळमळ, विद्यार्थ्यांच्या बद्दलची असणारी तळमळ, आणि मगाशी देपळे सरांनी सांगितल्याप्रमाणे एखाद्या गोष्टीच्या मुळाशी अगदी खोलवर जाऊन त्याची उकल करण्याची जी त्यांची पद्धत होती ती आजच्या या पाठामध्ये आम्हाला जाणवली. आणि खऱ्या अर्थानं आज या माऊलींच्या ठिकाणाहून खरं माऊलींचे आशीर्वाद त्यांना कायमस्वरूपी मिळणार आहेत. आणि अलंकारपूर नगरीमधून मी बोलत आहे, खरोखर खूप आनंदही वाटला. संतोष पाटलांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. अशाच प्रकारचे पाठ किंवा अशाच प्रकारचं कार्य आणि पुढच्या वर्षी नक्कीच ते डॉक्टरेट मिळतील या बद्दल ती मात्र शंका नाही. खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आता उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा सन्माननीय अण्णांनी सांगितलेलीच आहे, तरी पण आपण जर सांगताय आता सन्माननीय अण्णांनी संपूर्ण उद्याचा प्रोटोकॉल सांगण्यात आलेला आहे, तरी आपण माहिती असावी यासाठी आपण सूचित करतोय. पुढचा प्रश्न आहे नाना पवार. नाना पवार माईक सुरू करा. हॅलो. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार पवार सर. नमस्कार. हा नमस्कार सर, येतोय आवाज? संतोष पाटील सर आपल्या अडचणी भाषेमध्ये जे सांगितला पाठ, तो बहिणाबाई चौधरींची खरी आठवण करून देणारा होता. अतिशय विचारपूर्ण होत. लेखकाच्या प्रत्येक मुद्द्याला त्यांनी मुद्देसूद असा न्याय दिलाय म्हटलं तरी फारसं वावगं नाही. अतिशय लेखकाच्या मनामध्ये ज्या ज्या भावना होत्या त्या त्याने अगदी योग्य पद्धतीने मांडल्यात. खरोखरच संतोष पाटील सरांनी पहिल्यांदाच मला एकदा बोलताना फोनवर बोलले की शाळेमध्ये वर्गामध्ये जात असताना सुद्धा मी अभ्यास करून जातो आणि प्रत्येक पाठाचा मी अभ्यास करतो आणि त्या अभ्यास करत असताना बारीक सारीक मुद्दे हे आपल्या पुढे मांडले. त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थी दोन्ही रुपयापुढे ठेवून विश्लेषण केले ते अप्रतिम स्वरूपाचं होतं. खरोखरच संतोष पाटील सर धन्यवाद आणि पुढच्या तुमच्या पीएचडी साठी शुभेच्छा सुद्धा. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. स्वाती उपार मॅडम. स्वाती उपार मॅडम. हॅलो, आवाज येतोय सर? हा येतो, बोला. हा नमस्ते सर. आताच आपल्या पाठाचे जे लेखक आहेत त्यांनी उल्लेख केला की माझ्यामध्ये ही विज्ञानाची आवड जी आहे ती माझ्या मराठीच्या शिक्षकांनी माझ्यामध्ये रुजवली. आणि मला असं वाटतं की संतोष पाटील सरांसारखे जर त्यावेळेचे त्यांचे मराठीचे शिक्षक असतील तर खरोखरच त्यांच्यामध्ये, कारण इतक्या सुंदर रीतीनं पाटील सरांनी या विज्ञान कथेचं मराठीचे शिक्षक असून सुद्धा जे विवेचन केलं, आणि मला वाटतं विभूते सर असेच तुम्हाला शिक्षक भेटले असावेत म्हणून तुमच्यामध्ये ही विज्ञान कथेची आवड निर्माण झाली आणि आपण एक सुंदर लेखक झालात. मी संतोष पाटील सरांना धन्यवाद देऊ इच्छिते आणि त्यांच्या पुढच्या पीएचडी साठी त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद सर. धन्यवाद. 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 सर्वांचे आभार. हॅलो. पुढचा प्रश्न संजय भोरसे. आवाज ताईंचा गेलाय. संजय भोरसे. हॅलो संजय. संजय सर बोला. सने पड पड. चल हा शेवटचा प्रश्न असेल आपल्यासाठी. संजय सर बोला. संजय सर बोला. देशमुख सर पाठवदा. दोघांपैकी एकजण बोला. देशमुख सर पाठवदा. आदरणीय संतोष पाटील सरांनी अतिशय सुंदर असं विवेचन केलेलं आहे. त्यांच्या नावातच संतोष आहे आणि इतकं भाग्य आहे महाराष्ट्राचं आणि आम्हा सर्वांचं लेखकांनी स्वतः हजर राहून पाठाचा आस्वाद घेणं शिक्षकासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे संतोष पाटील सरांना
धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत असं भाग्य फार थोड्यांना लाभतं. प्रत्येक लेखकांनी शिक्षकांच्या पाठाला आणि आपल्या स्वतःच्या पाठाचा आस्वाद घेणं ही भाग्याची गोष्ट आहे. या भाग्यवान शिक्षकाला मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद गेवारे सर, मनपूर्वक आभार. आदरणीय गेवारे सरांचं या व्यासपीठावर मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सन्माननीय गेवारे सर, उस्मानाबाद जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष सन्माननीय गेवारे सर यांचं या व्यासपीठावर अगदी मनपूर्वक आभार. अगदी त्यांचं नाव वेगळं आहे तर देशमुख सर पाठवता असं काहीतरी दिसत आहे. सन्माननीय गेवारे सरांचं इथं आवाजावरून आपला महाराष्ट्र सन्माननीय गेवारे सरांना ओळखतो आणि म्हणून सन्माननीय गेवारे सरांनी आपला व्हिडिओ सुरू करावा जेणेकरून हा लाईव्ह सेशन होत आहे. लाईव्ह सेशन मध्ये आपलं देखील त्यामध्ये स्वागत होईल आणि त्यामुळं मी आपण विनंती करतो सन्माननीय गेवारे सर आपलं मत पुन्हा एकदा रिपीट करावं. सन्माननीय गेवारे सर. हॅलो सन्माननीय गेवारे सर. हा सर माईक सुरू करा तिकडून. हा नमस्कार पाटील सर. नमस्कार नमस्कार. काय यार काय, अरे सलाम सलाम सलाम. धन्यवाद. वा आणि लवकरच सगळ्या उद्या महाराष्ट्रानं आपल्याला पीएचडी साठी विद्या वाचस्पती साठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यानुसार आपण लवकरात लवकर विद्या वाचस्पती ही पदवी धारण करावी ह्या तुम्हाला शुभेच्छा. फार म्हणजे फारच सुंदर उत्कृष्ट पाठ सादरीकरणाचा नमुना कसा असतो याचा एक वस्तुपाठ आपण या माध्यमातून घालून दिलेला आहे. आणि एवढंच नाही तर किती भाग्यवान सगळा महाराष्ट्र, किती भाग्यवान स्वतः लेखक आपल्या पाठाला हजर राहून पाठाचा आस्वाद घेतात हे भाग्य फार थोड्यांना लाभतं. त्या भाग्यवानापैकी तुम्ही आहात आणि त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. या घटनेचे साक्षीदार आम्ही आहोत आणि म्हणूनच आम्ही सुद्धा भाग्यवान. अशा या सुंदर अशा उपक्रमामध्ये आपण मार्गदर्शन करत असताना लेखक आपले स्वतः उपलब्ध आहेत आणि ते आपल्या पाठाचा आस्वाद घेत आहेत अगदी एकरूपतेने. मी पाहत होतो इतक्या मनपूर्वक विभूते सर आपला शब्द ना शब्द टिपत होते. कानाची ओंजळ त्यांनी केलेली होती आणि त्या ओंजळीत आपला प्रत्येक शब्द ते टिपत होते. किती उभ्या महाराष्ट्राला तुम्ही विज्ञान कथेच्या संदर्भातील सगळ्या खाचा खोचा बारकावे लक्षात आणून दिले. विज्ञान कथाचे प्रकार त्याचबरोबर सर्वसामान्य विज्ञान कथा आणि उच्च दर्जाची विज्ञान कथा हे सार तुम्ही इतक्या सुंदरतीनं समजावून सांगितलं की कुणाच्याही मनामध्ये शंका राहिली नाही. आणि या माध्यमातून विज्ञान कथा लेखनाची आवड सर्वांच्या मनात निर्माण निश्चितच होणार आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो यापूर्वी मी एकदा अमेझॉनवरून हे पुस्तक मागवलं होतं पण त्यावेळेस ते उपलब्ध नव्हतं या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये. आणि आता आपण हा पाठ सादर करत असताना मी पुन्हा एकदा लगेच अमेझॉनवरून आज उपलब्ध होतं त्या पुस्तकाची मागणी नोंदवलेली आहे. हे श्रेय तुमचं आहे आणि तुमच्या पाठाला हजर राहणाऱ्या विभूते सरांचं आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद मराठवाडी भाषा मान्य गेवारे सरांची हे सर्व दूर आपणास परिचितच आहे. गेवारे सर इथं उपस्थित राहिले आणि सन्माननीय पाटील सरांना त्याचबरोबर माय मराठील सर्व बांधवांना आपण झूम ऍप सॉरी अमेझॉन ऍपच्या माध्यमातून फ्लिपकार्टच्या माध्यमातून किंवा विविध ठिकाणच्या माध्यमातून ई लर्निंग पुस्तके देखील आपण खरेदी करू शकतो. हा मोलाचा संदेश सन्माननीय गेवारे सरांनी आपणास दिलेला आहे. सन्माननीय गेवारे सरांना नम्र विनंती करतो की अविरत आमच्या आम्हा सर्व लहान भावंडासोबत आपण असणार आहात. वेळोवेळी आमची काने तुम्ही पकडणार आहात आणि योग्य मार्गदर्शन आपणाकडून आमची होणार आहे आम्हाला इथं जाणता आहे. आणि म्हणून वेळोवेळी आम्ही मार्गदर्शनानुसार पुढे चलत आहोत. सन्माननीय पाटील सर असतील, सन्माननीय गेवारे असतील, त्याचबरोबर
आता कालावधी संपण्याचा आहे आणि म्हणून ऑनलाईनचं हे प्रशिक्षण सत्र आपण थांबवण्याच्या सत्र अंतिम क्षणाकडे आलेलो आहोत. सन्माननीय गायकवाड सर, हरिश्चंद्र गायकवाड सर हे आपण अप्रतिम अनमोल भाषण करत होते आणि ते भाषण आपल्यासाठी आता चालूसाठी लागू होतं. मला हे म्हणायचं होतं की आपला विषय अंतर जरी असला, विषय वेगळा जरी असला, की हे सर्व शिक्षकांसाठी महत्वाचं आहे आणि म्हणून मी नम्र आपणास आवाहन करत होतो की आपण सुरू ठेवा. ऐकू व्यवस्थित येत नव्हतं आणि आपण सुरू ठेवा, कृपया सुरू ठेवा, कारण आम्ही सगळे अंधिग्न आहोत. उद्या कसं, आता उद्या विद्यार्थ्यांसमोर कसं जायचं आणि आम्ही कसं व्यक्त व्हायचं, अशा अडचणी होत होत्या. आणि आज वेळ जिल्हा जिल्हा स्तरावर सभा होत चाललेल्या आहेत आणि त्याचे आपण एक धुरा सांभाळत आहात जिल्हा मुख्याध्यापक संभागाची. आजच तानाजी माने सरांच्या माध्यमातून सोलापूर ठिकाणी देखील आज सभा झाली, सन्माननीय शिक्षण अधिकारी वगैरे होते आणि तिथं देखील काही आपण जे सूचित करत होतात ते खूप आम्हास मार्गदर्शक पण होतं. आणि म्हणून सन्माननीय हरिश्चंद्र गायकवाड सरांना विषयांतर होत आहे परंतु आम्हास ते स्वीकार आहे, आपण ते पूर्ण करावं असं मी विनंती वजा बोलत होतो. पण सरांनी सन्माननीय सुनील विभूते सरांना प्राधान्यक्रम दिला आणि त्यांनी म्हणाले की लेखक आलेले आहेत, आपण बोलणं उचित ठरणार नाही. आणि परंतु आपण थोडस 5 मिनिटे मागे पुढे झालो असतो, आपण संवादित राहावं राहिला असतात, आपण इथं उपस्थित झालात. आपल्या आम्ही आपुले सर्व माय मराठीचे लेकुरे आहोत आणि पुन्हा हे त्यातला वडील बंधू काम करणारा आहे. सन्माननीय हरिश्चंद्र गायकवाड सर दिवसभर म्हणजे पूर्ण सत्रात आपल्या सोबत उपस्थित असतात, मार्गदर्शन करतात, वेळोवेळी आपल्यात होणारे बदल, प्रशिक्षणातले बदल असतील, सत्रातले बदल असतील, हे सर्व मार्गदर्शन, सूचक वजा मार्गदर्शन सन्माननीय हरिश्चंद्र गायकवाड सर करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनानुसारच हे पाठ किंवा हे प्रोग्राम आहे. तर मी सन्माननीय हरिश्चंद्र गायकवाड सरांना विनंती करतो, पुन्हा एकदा आपण आज जरी नाही आपण हे सगळं व्यक्त केलात तर 1 ते 2 दिवसामध्ये शासनाच्या मनामध्ये काय आहे हे आपणच व्यवस्थित आम्हापर्यंत सांगू शकणार आहात. मुद्देसुद्धा आपण सांगत होतात, कदाचित उद्या किंवा परवा दिवशी आणखी एकदा या सत्राला उपस्थिती नोंदवावी. मी नम्र अगदी कळकळीनं नम्र विनंतीनं आपणास आवाहन करतो की आपण उपस्थित असतातच, परंतु आपले हे सर्व शासनाचे मत आणि विद्यार्थ्यांसमोर आम्ही कसं साकार व्हायचं, कसं जायचं आहे. सर्वांना आम्हाला भीती आहे, विद्यार्थ्यांना भीती आहे आणि तुम्ही काही नियोजन करते इथे आहात आणि त्या नियोजनातून आम्हाला काहीतरी उत्तर घावतं म्हणून हे मला तिथं प्रेझेंट करत असताना माझा आवाज कट होत होता, आपला आवाज कट होत होता आणि त्यामुळं आपला कुठला गैरसमज झाला असेल तर एक लहान भाऊ म्हणून मी आपणास कान धरून माफी मागत आहे आणि दिलगिरी व्यक्त करत आहे. यापुढे उद्या किंवा परवा दिवशी आपण ह्या मुद्द्यावर पुन्हा एकदा स्पर्श करावा असं मी माय मराठी शिक्षक जवळजवळ 500 पुढे शिक्षक इथं उपस्थित आहेत सर आणि वेबिनारवर जवळजवळ 800-900 शिक्षक उपस्थित आहेत. 1,500 शिक्षकांपर्यंत पासून संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत आपल्या या मुद्द्यांचा अर्थ काढला जाईल आणि म्हणून आपण एक किंवा उद्या किंवा परवा दिवशी याल आणि आपलं मौलिक मार्गदर्शन करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्व बांधव इथं उपस्थित झालात बहुसंख्येनं. संतोष पाटील सरांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, त्यांनी खानदेशी भाषेमध्ये आम्हाला सादरीकरण केलं, अगदी बहिणाबाई आमच्या समोर उभा केल्या. विभूते सर तर ते माझ्या सोलापूरचेच आहेत आणि मला आम्हा सोलापूरकरांना तर तो सार्थ अभिमान आहेत. विभूते सर इथं उपस्थित राहिले, मान्यवरांनी आपले मत व्यक्त केली, त्या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि आज या सत्राला पूर्ण सन्माननीय तक्ते सरांच्या परवानगीने आणि कुबडे सरांच्या परवानगीने या सत्रास पूर्ण विराम देतो. माय मराठी महाराष्ट्र, नमस्कार.